Thank you.
स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही जगत असतो. मानवतावादी समाज कार्य करणे हा त्याचा छंदच नाही तर आजारांना मदत करणे गाठला आहे. त्याचा आशीर्वाद विधी व उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे प्रेमपूर्वक स्वागत. Thank you.
थँक्यू स्टुडंट. थिमीर अनारोग्याचा सरुणी, पडो आरोग्याचा प्रकाश, तेजाची ज्योत इवलिशी, करो सुख आरोग्याचा सुकार. कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ आपण प्रकाशाला आळवून प्रज्वलित मार्गातून करत असतो. पवित्र ज्ञानेश्वरीचे गडे अभ्यासक व त्यामध्ये डॉक्टरी संपादन केलेले आदरणीय आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांना त्याच पवित्र ग्रंथात उद्धृत केल्यानुसार दुरितांचे तिमीर नष्ट होण्यासाठी प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करण्याची महोदयांना विनंती करत आहोत. माननीय आचार्य, माननीय डॉक्टर संतोष पिल्ले, माननीय श्री डॉमिनिक डेमेलो, माननीय सौ प्रेस्दिना कुटिनो, माननीय श्री सेलेन डिसोजा, माननीय श्री अंतोनी बरपोज, माननीय श्री शेखर धुरी, माननीय माजी आमदार डॉमिनिक गोन्साल्विस, माननीय श्री नाजरेथ कुटिनो, माननीय चेयरमैन सौ इवेट कुटिनो, माननीय वाइस चेयरमैन श्री एनसन परेरा, माननीय जनरल सेक्रेटरी श्री फ्रांसिस कुटिनो, माननीय ट्रेजरर श्री रोहन गोन्साल्विस यांना कृपया दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठासमोर येण्याची विनंती करतो. सर्व मान्यवर, स्वर्गवासी मॉन्सिनर तावारीस, स्वर्गवासी फादर भंडारी व दिवंगत विश्वस्त यांच्या स्मृतीस अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या वसईचे सुपुत्र आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांनी सेंट पायस कॉलेज गोरेगाव येथून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी साहित्यात उच्च शिक्षण घेतले. फ्रान्स लिझॉन येथे थिओलॉजीचा अभ्यास केला व 1976 धर्मगुरूच्या कार्याची सुरुवात केली. आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो न्यूयॉर्क येथील फॉर्डन युनिव्हर्सिटी मधून ज्ञानेश्वरी या विषयात डॉक्टरेट केले. हिंदू तत्वज्ञान व धार्मिक परंपरेत त्यांना विशेष रस आहे. त्यांची इंग्रजी, फ्रेंच, इटली आणि मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. अशा विविध भाषेत त्यांनी थिओलॉजी व तत्वज्ञान या विषयावर 100 अधिक लेख लिहिले आहेत. मी चेअरमन साहेब इवेट कुटिनो यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांचं स्वागत करावं. कॅथलॅक प्रकल्पाचे उद्घाटक माननीय श्री रिचर्ड फलकाव हे मुळगाव येथील रहिवासी असून पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी सीए एंट्रन्स पास केली. परंतु घरातील आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी बँक ऑफ इंडिया येथे नोकरी स्वीकारावी लागली. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगली पानं मिळणे आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असतं. स्वकर्तृत्वाच्या बळावर ते डॉईश बँकेत रुजू झाले. 34 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी बँगलोर, मुंबई, सिंगापूर सारख्या विविध ठिकाणच्या कामाचा अनुभव घेतला. ऑक्टोबर 2014 साली डायरेक्टर ऑफ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ग्लोबल ट्रान्झॅक्शन बँकिंग ह्या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांच्या अतुल्य योगदानामुळे त्यांचा बँकेतर्फे मोठा सत्कार करण्यात आला व डॉईश बँकेतील एक आयकॉन म्हणून त्यांना गौरविण्यात आले. झाडासारखी उंच व्हा, पण आपल्याला जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. या उक्तीप्रमाणे आपली सामाजिक जबाबदारी ही ते उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. आपल्या या कॅथलॅक प्रकल्पासाठी त्यांनी ₹1 कोटी भरघोस आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्यांचं स्वागत मी सौ इवेट कुटिनो चेअरपर्सन
यांना विनंती करतो की त्याने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. श्री रिचर्ड भगाव यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या कर्तव्य दक्ष पत्नी म्हणून सौ नीला भलकाव यांची साथ लाभली. सुरुवातीचे काही वर्ष त्या एअर इंडियन एअरलाईन्समध्ये हवाई सुंदरी होत्या. त्यानंतर त्यांनी इंटेरियर डिझायनरचे प्रशिक्षण घेऊन आता त्या स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. मी व्हाईस चेअरमन ॲक्सन परेरा यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करावं. माननीय आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर लोकनेते म्हणून लहान धोरणात प्रसिद्ध आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्टुडंट काउन्सिलवर सचिवपदी निवड झाली व त्यांच्या अंगी असणाऱ्या नेतृत्व गुणाची पहिली मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी सन 1990 आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. विधानसभेत वसईचे 5 वेळा प्रतिनिधित्व करीत आहेत. मतदारसंघातील जनसामान्यांचे प्रश्न चुटकीसारखे मार्गी लावण्याबाबत त्यांची ख्याती सर्वत्र आहे. वसई तालुक्यावर आपला कार्याचा ठसा त्यांनी उमटविला आहे. हॉस्पिटलच्या पाण्याचा प्रश्न तसेच महापालिकेकडून हॉस्पिटलला इमारतीसाठी लागणारी ओसी त्यांनी मिळवून दिलेली आहे. मी जनरल सेक्रेटरी फ्रान्सिस कुटिनो यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. असं काम करा की नाव होऊन जाईल, नाहीतर नाव करा की लगेच काम होऊन जाईल. याप्रमाणे वसई विरार शहर महापालिकेचे महापौर माननीय श्री नारायण मानकर यांनी आपल्या नावाने व कामाने जनसामान्यांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांना हॉस्पिटलबद्दल विशेष आस्था व प्रेम आहे. तसेच हॉस्पिटलचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. मी विश्वस्त राफायल मचाडो यांना विनंती करतो की त्यांनी महापौर श्री नारायण मानकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. श्री रिचर्ड फळगाव यांचे बंधू रेव्हरंड फादर डॉक्टर नेल्सन फळगाव यांनी ख्रिस्त पुराण ह्या विषयात डॉक्टरेट केली असून सध्या ते अहमदनगर मिशन विभागात कार्य करत आहेत. मी विश्वस्त श्री टॉमस ब्रिटो यांना विनंती करतो की त्यांनी रेव्हरंड फादर नेल्सन फळगाव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. वसिम कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक व कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल ऋणाला बंधू खूप जुने आहेत. हॉस्पिटल उभारणीमागे वसिम कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचा खूप मोठा वाटा आहे. दरवर्षी बँक आपल्या धर्मदाय निधीतून हॉस्पिटलला शक्य तितकी मदत करीत असते. त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलच्या सौजन्याने निरनिराळ्या शिबिराचे आयोजन करीत असते. मेमोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, डायलिसिस मशीन यासारख्या अनेक वैद्यकीय उपकरणांनी वसिम कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक हॉस्पिटलला आर्थिक मदत दिलेली आहे. बँकेचे चेअरमन व प्रिन्सिपल जनरल मॅनेजर रिजिना कुटिरो यांचं स्वागत विश्वस्त वॉल्टर मिरांडा हे पुष्पगुच्छ देऊन करतील. डॉक्टर ब्रायन पिंटो हे मुंबईतील सिनियर इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. सध्या ते होली फॅमिली रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट विभागात प्रमुख कार्य करत आहेत. त्याचबरोबर ते ब्रिज कँडी, MGM हॉस्पिटल वाशी, सेबी हॉस्पिटल, नानावटे हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटलशी निगडीत आहेत. डॉक्टर ब्रायन पिंटो यांनी 1980 डिस्टिंक्शनने मुंबई विद्यापीठातून MBBSची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून MD व DM कार्डिओलॉजीची डिग्री प्राप्त केली. रेडियल पद्धतीने एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आजवर त्यांनी 12,000+ हृदयाच्या शस्त्रक्रिया व प्रोसिजर केल्या आहेत.
हॉस्पिटलच्या कॅथलॅब उभारणीसाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. मी हॉस्पिटलचे विश्वस्त हॉस्पिटल डायस यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. दान म्हणजे कृती की जिच्यामुळे माणसाचं मोठं मन कळतं. असंच मोठं मन असलेले व्यक्ती म्हणजे माननीय श्री सिलेन डिसोजा. त्यांच्या मनाचे मोठेपणाप्रमाणेच ते वसईतील एक मोठे प्रतिष्ठित व नामांकित उद्योजक देखील आहेत. ज्येष्ठ विश्वस्त डॉमिनिक गोन्सालेस यांच्या हाकेला ओ देऊन त्याने रुपये 10 लाखाची देणगी कॅथलॅब प्रकल्पास दिली. मी श्री युरी गोन्सालेस यांना विनंती करतो की त्यांनी सिलेन डिसोजा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. फक्त उदाहरणे देऊ नका तर स्वतः उदाहरण बना. डॉक्टर संतोष पिल्ले अशाच दानशूरतेचे उदाहरण आहे. डॉक्टर पिल्ले हे मागील 20 वर्षापासून कार्डिनल गेशेस हॉस्पिटलमध्ये सेवादानाचे कार्य करीत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना रुग्णाबद्दल विशेष आपुलकी व आस्था आहे. ते डायलिसिस व इतर गरजू रुग्णांना नेहमीच आर्थिक मदत करीत असतात. आपल्या कॅथलॅब प्रकल्पासाठी त्यांनी ₹7,30,000 भरघोस मदत दिली आहे. मी विश्वस्त रिचर्ड वॉयस यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संतोष पिल्ले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे. दानाची सुरुवात घरापासून होते. अशा आशयाच्या इंग्रजी म्हणीप्रमाणे विश्वस्त श्री अंतोनी बर्बोज यांनी कॅथलॅब प्रकल्पासाठी 7 लाख रुपयाची मदत दिली आहे. हे आगाशी व वसईतील यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर शून्यातून विश्वास निर्माण केले. मी रेमंड मचाडो विश्वस्त यांना विनंती करतो की त्यांनी अंतोनी बर्बोज यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. डॉक्टर राजीव शर्मा हे आपल्या हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांची जन्मभूमी अहमदाबाद जरी असली तरी त्यांची कर्मभूमी म्हणून त्यांनी वसईच्या कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलची निवड केली आहे. डॉक्टर राजीव शर्मा यांनी त्यांचे DM कार्डिओलॉजीचे शिक्षण सुप्रसिद्ध सेट GD मेडिकल कॉलेज व KM हॉस्पिटलमधून पूर्ण केले आहे. सर्वात अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे डॉक्टर राजू शर्मा हे DM कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी टॉपर व गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याचबरोबर ते MBBSलाही टॉपर होते. त्यांना ट्रान्स रेडियल पद्धतीने म्हणजेच हातातून करण्यात येणाऱ्या अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीमध्ये विशेष प्रावीण्य त्यांनी मिळवलेले आहे. त्यांना अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसारख्या प्रोसिजरमध्ये जास्त प्रावीण्य आहे. आजपर्यंत त्यांनी 2000 जास्त शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. मी विश्वस्त जोसेफ आल्मेडा यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद. थँक यू मिस्टर रोहन गोन्सालेस. आज आपले हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी राहिले नसून ते सुपर स्पेशालिटीचे शिखर गाठत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील हॉस्पिटलचे चेअरमॅन माननीय सॉ इवेट कुटिलो. व्यासपीठावरील आपले आदरणीय आर्चबिशप माननीय डॉक्टर फेलिक्स मचाडो, श्री रिची फलकाव, मिसेस नीला फलकाव, डॉक्टर ब्रायन पिंटो, मिस्टर सेलिन डिसोजा, डॉक्टर फादर फलकाव, डॉक्टर संतोष पिले,
आमदार श्री जितेंद्रजी ठाकूर, महापौर श्री नारायणजी मानकर, आपले सर्व पदाधिकारी, डॉमिनिक डिमिलो साहेब चेअरमन बसिन कॅथलिक कॉपरेटिव्ह बँक, प्रिन्सिपल जनरल मॅनेजर सौ ब्रिजलिना कुटिनो, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश शर्मा आणि जमलेल्या माझ्या समस्त विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल हे वसईतील सांडोर भागात असून संपूर्ण वसईभर आणि आसपासच्या तमाम सर्वसामान्य आरोग्य सेवा देत आहे. वसईत अनेक नामवंत डॉक्टर्स आपल्याकडे सेवा देत असताना सुद्धा काही दुर्धर आजार जर झाला तर आपल्याला मुंबईमध्ये रुग्णाला हलविण्यात लागे हे म्हणणं मला वावगं ठरणार नाही. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत असताना आपण काही कार्यकर्ते एकत्रित आले आणि त्यांनी एक वसईमध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल बांधण्याची तयारी केली आणि ह्याचा आढावा देतील आमचे काही ज्येष्ठ विश्वस्त. 1983 साली 20 खाटांचं हॉस्पिटल हे 1986 साली 50 खाटापर्यंत न्यावं लागलं आणि हॉस्पिटल दिवसेंदिवस प्रगत करत असताना रुग्णांची संख्या वाढत होती आणि अशा वेळी 50 खाटांची कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल हे 80 खाटावरती न्यावे लागले. अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स सुपर स्पेशालिटी अशा वेळेला कार्डिनल ग्रेशियसमध्ये आपल्याकडे येऊ लागले आणि त्यामध्ये मी विशेष नमूद करावं असं वाटतं ते आपले डॉक्टर महेश प्रसाद नेफ्रॉलॉजिस्ट, डॉक्टर जोसेफ सिक्वेरा कॅन्सर सर्जन, डॉक्टर निर्मल राव ऑन्कॉलॉजिस्ट, डॉक्टर अमित मांडो, डॉक्टर प्रवीण कुमार आणि डॉक्टर दीपक अमरापूरकर हे गॅस्ट्रोएन्टॉलॉजिस्ट, डॉक्टर दिनेश शेट्टी, डॉक्टर नीरव मेहता, डॉक्टर विनोद रामबाल ह्यांचे न्यूरोसर्जन, डॉक्टर पराग मुंशी, डॉक्टर प्रमोद ससालीकर ह्यांचं जॉईंट रिप्लेसमेंट, असे अनेक सुपर स्पेशालिटी डॉक्टरांच्या नेमणुका झाल्या. 80 खाटांचं हॉस्पिटल माझ्या प्रिय बंधू भगिनींनो जेव्हा हे डॉक्टर आले तेही कमी पडावं लागलं आणि 2012 साली तिसऱ्या माळ्याचं ओपनिंग झालं आणि 130 खाटांचं सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्याकडे आज वसईत उभं आहे. गेल्या 32 वर्षामध्ये हे सुसज्ज हॉस्पिटल आपल्या वसईत असताना सुद्धा एक नेहमी चिंता वाटत होती, एक मनाला खंत वाटत होती की आपल्याकडे एक कॅथ लॅब असावी. कॅथ लॅब ही म्हणजे काय असा जेव्हा बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडायचा त्यावेळेला काही आपले जे फिजिशियन्स जे ऑनकॉल फिजिशियन्स डॉक्टर पिले, डॉक्टर पूनम, डॉक्टर वाघ, डॉक्टर ब्लॉन्टेन, डॉक्टर फडके, डॉक्टर पाकणीकर ह्यांनी त्यांची खंत विश्वस्तासमोर मांडली आणि विश्वस्तांना म्हटलं की आम्ही क्रिटिकल केअर करतो परंतु वर्षातून 800 ते 1000 रुग्ण आपल्याकडे येत आहेत आणि ह्या रुग्णांना आम्ही स्टेबिलाइज करून यांना आपल्याला मुंबईला पाठवावं लागतं तर या हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅब असावी. हा विचार विश्वस्तांनी धरला आणि कॅथ लॅब उभारण्याचा विनिमय पक्का झाला. अखेर 22 जून 2014 या दिवशी कॅथ लॅब उभारण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आणि 19 जणांची कॅथ लॅब समिती निर्माण झाली. वेल बिगन इज हाफ डन ह्याची प्रचिती आम्हाला आली. कॅथ लॅब समितीला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आणि कॅथ लॅब समिती कार्यरत होऊ लागली. कॅथ लॅब समिती संपूर्ण खूप मेहनत घेऊन मुंबईच्या सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये गेले, त्याची पाहणी केली, कॅथ लॅबची पाहणी केली. अशा वेळेला त्यात होली फॅमिलीचा समाविष्ट आहे आणि मी अभिमानाने सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही होली फॅमिलीला गेलो तेव्हा एक फॅमिली
आणि फॅमिलीतले सदस्य म्हणून डॉक्टर ब्रायन पिंटो ह्याने आमचं स्वागत केलं आणि संपूर्ण कॅथलर आम्हाला अगदी मनमोकळेपणाने दाखवली. अशा वेळेला काही तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर पवन कुमार डॉक्टर अनिल शर्मा हे आपल्या हॉस्पिटलमध्ये आले, सभा घेतल्या गेल्या, चर्चा झाली आणि आपल्याकडे एक सुसज्ज असं कॅथलॅब असावी हा निर्णय पक्का झाला. आता आली समस्या ती आर्थिक मदतीची. परंतु असं म्हणतात की परमेश्वराची कृपा सतत आपल्यावरती असते. अशा वेळेला दानशूर व्यक्ती श्री रिचर्ड फनकाव हे पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या मानवतेच्या सत्कार्यासाठी 1 कोटी रुपयाची देणगी देऊन आमचा बराचसा भार हलका केला. श्री रिचर्ड फनकाव हे अतिशय दानशूर, जसं मगाशी ट्रेजररनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे सन्माननीय विश्वस्त श्री विनय लोपीस हे जरी दूर मेलबर्नला असले तरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कॅथलॅब प्रकल्पास स्वतःहून सगळ्यांना एकत्रित करून 10 लाखाची देणगी गोळा केली म्हणून आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. आमचे दिवंगत विश्वस्त निकोलस डिसोझा ह्यांचे सुपुत्र श्री सेलिन डिसोझा ह्यांनीही 10 लाखाची देणगी जाहीर केली हे मला इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं. आपणास ठाऊक आहे की कॅथलॅब जरी चालू झाली तरीसुद्धा कॅथलॅब जो प्रोजेक्ट आपण चालू करणार असंही म्हटलं तरी तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्टची जरुरी असते. अशा वेळेला आपले तरुण तडफदार डॉक्टर राजेश शर्मा हे जुलै 2014 आपल्या हॉस्पिटलमध्ये आले आणि माझ्या मित्रांनो मला अतिशय प्रायव्हेटली सांगावं असं वाटतं की त्यांनी कार्डिओलॉजी हे त्यांचं जरी अतिशय महत्त्वाचा मुंबईमध्ये चाललेला विभाग असता तरी त्यांनी वसईसाठी पूर्ण वेळ कार्डिओलॉजिस्ट म्हणून नेमणूक त्यांनी त्यांची केली आणि त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. म्हणून मी डॉक्टर राजीव शर्मा यांचे मनपूर्वक आभार मानते. आपणास ठाऊकच आहे की हॉस्पिटल म्हटलं म्हणजे दर्जेदार सेवा. दर्जेदार सेवा ही आपल्याकडचे तज्ज्ञ डॉक्टर्स, RMOs, आपल्या नर्सेस, आपले टेक्निशियन्स हे आपल्या हॉस्पिटलचा कणा आहे असं मी मानते आणि मी तुम्हाला अभिमानाने नमूद करू इच्छिते की हे सर्वजण अगदी तत्परतेने कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. आपले नॉन मेडिकल स्टाफ, जरी आपण म्हटलं की मेडिकल स्टाफ आपल्याला लागतो परंतु नॉन मेडिकल स्टाफ सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. अशा वेळेला या विभागामध्ये नॉन मेडिकल स्टाफ म्हणजे आपल्या मेडिकल स्टोअर्समधले टेक्निशियन्स हे सर्वांनी आपल्याला जी मेहनत ते करत आहेत त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. हॉस्पिटलचे अविभाज्य अंग म्हणजे आपला चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग. मला नमूद करण्यास अभिमान वाटतो की हॉस्पिटलचा मागोवा घेतो तेव्हा उत्कृष्ट सेवा म्हणजे स्वच्छता आणि ही उच्च दर्जाची रुग्णसेवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी देत आहे आणि अगदी आपलेपणाने पार पाडत आहे ह्याचा मला रास्त अभिमान आहे. शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट आपले मॅनेजर्स ऑफ फ्लोरिडा डी मॉन्टी, आपल्या असिस्टंट मॅनेजर मीनाक्षी डॉनल, आपले PROs आणि सर्व कर्मचारी अगदी तत्परतेने या हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहे आणि म्हणूनच हा आपला प्रकल्प तडीस नेण्यास त्यांचा मोलाचा हातभार लागणार आहे. आपल्या दिवंगत विश्वस्तांची प्रार्थना व मध्यस्थी लाभली आहे असे मी मानते. त्यांच्या स्मृतीस माझे अभिवादन. शेवटी हा शिवधनुष्य पेलण्यासाठी ज्या महान छोट्या मोठ्या लोकांनी जो हातभार लावला व भविष्यातही ते आम्हाला लाभणार आहे ह्या सर्वांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी कुटुंब मॅडम.
सुरांत सुर मिसळूनही आपण सारेजण रुग्णाच्या सेवेचे संगीत तयार करीत आहोत यात शंका नाही. धन्यवाद. हॉस्पिटल हे एक मंदिर आहे. या आरोग्य मंदिरामध्ये आपण मानवी जीवनाची निगा राखतो, म्हणजेच त्यांची पूजा करतो. म्हणूनच आपल्या हॉस्पिटलची ब्रीद आहे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. कोणतीही वास्तू किंवा मशिनरी कार्यान्वित करण्याअगोदर आपण त्यावर देवाचा आशीर्वाद मागतो. आजच्या कार्यक्रमाचा शिरोबिंदू कॅथलिकचा आशीर्वाद विधी, तो आपले मेंढपाळ आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो पार पाडतील. कॅथलिकचे उद्घाटन माननीय श्री रिचर्ड फलकाव. आपण प्रार्थना विधी इथेच आटोपणार आहोत, नंतर उद्घाटनासाठी वर जाणार आहोत. कृपया सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या कार्याला प्रेरणा देणारा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा बरोबर असो. आपल्याला प्रेरणा देणारे म्हणून गौरव करूया. परमेश्वर आता आणि सर्व काळ धन्य असो. बंधू भगिनींनो, हाताच्या कौशल्याने व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे जग अधिक सुंदर व सुसंपन्न बनावे, विशेष करून माणसाची प्रतिष्ठा, परमेश्वराचं रूप हे नेहमी प्रतिष्ठित असावं म्हणून आपण आपल्या निर्मात्याबरोबर सहकार्य करीत असतो. आपल्या प्रयत्नाने निर्मित वस्तूंना परिपूर्णता लाभावी म्हणून आपण प्रयत्नशील राहतो. परस्परांशी प्रेमळ सेवा करताना ख्रिस्ताचा आदेश आपण पाळतो. हे हॉस्पिटलच्या विकासासाठी तंत्रज्ञानाच्या आधारे आपण इथं उभं करीत असलेले आहे. त्याच्या उद्घाटनाबद्दल परमेश्वराचे आभार मानूया. परमेश्वर सत्य प्रकाश आणि सार्वकालिक जीवनाचा झरा आहे, आपण त्याचा गौरव करूया. आपलं उत्तर आहे ते प्रभो आमचे कार्य आशीर्वादित कर. मानवनिर्मित कार्यात व मानवी बुद्धीच्या मागे उत्पन्न करत्या परमेश्वराचा हात असतो म्हणून आपण परमेश्वराला विनवूया की त्याने आपण हाती घेतलेल्या ह्या कार्यावर त्याची कृपा आणि त्याचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ते नित्यजीवी परमेश्वरा, सर्व वस्तू उत्तमरित्या बनवून तू त्या आम्हाला दिल्या तुझ्या गौरवासाठी आणि आमच्या कल्याणासाठी, आणि आम्ही निसर्गदत्त शक्तीचा योग्य तो वापर करावा असे कर ही प्रार्थना आम्ही करतो. हे प्रभू आमचे कार्य आशीर्वादित कर. तू आम्हाला सदैव तुझा पवित्र आत्मा देतोस. केवळ तंत्रविज्ञानाने नव्हे तर पवित्र आत्म्याच्या सहकार्याने आम्ही ह्या जगाचे नूतनीकरण करीत राहावे असे आम्हाला कर. हे प्रभू आमचे कार्य आशीर्वादित कर. आमच्या हृदयाची स्थिती तू जाणतोस. वैज्ञानिक दृष्टीने जे न्याय्य व चांगले आहे त्याचा आम्ही नेहमी स्वीकार करावा आणि योग्य प्रकारे तुझी स्तुती होईल अशा प्रकारे त्याचा वापर करावा. माणसाची प्रतिष्ठा वाढेल हे लक्षात आम्ही ठेवावे म्हणून आम्हाला तुझा आशीर्वाद दे. हे प्रभू आमचे कार्य आशीर्वादित कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा आमच्या प्रभो, तू धन्य आहेस, तू सर्व गौरवाला पात्र आहेस, कारण मानवी श्रम आणि बुद्धी याद्वारे तू तुझ्या निर्मितीच्या परिपूर्णतेसाठी सर्व काही पुरवतोस. विविध क्षेत्रामध्ये तू तुझे सामर्थ्य आणि चांगुलपण दाखवतोस. जीवनाच्या विकासासाठी जे उपकरणांचा वापर करतील त्यांना तुझ्या अजोड अशा कार्यकर्तृत्वाची जाणीव होऊ दे. त्यांनी तुझी इच्छा अधिक तन्मयतेने पार पाडावी असे कर.
ही प्रार्थना मी आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. आता मी खाली बसा तुमच्या आसनावर, मी जाऊन प्रत्यक्षपणे पवित्र पाण्याने जी कॅथल्या बायकाला आशीर्वाद देतो आणि काही मिनिटांमध्ये परत येतो आणि मग प्रार्थनेच्या. बाहेर मात्र अडचण पाहिजे. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेली प्रार्थना आपण त्याच्याच शब्दामध्ये एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव परमेश्वराचे आपण विशेष सहाय्य मागूया. या सगळ्या गोष्टी माणसाचा जीव वाचवण्यासाठी आहेत आणि क्षणामध्ये सगळी कामं झाली पाहिजेत म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो. परमेश्वराचा गौरव असो आणि त्याचं संरक्षण आपल्याला नेहमी मिळत राहतो. दाता प्रभू आपल्या मुखाच्या प्रकाशाने
तुम्हा सर्वांना प्रकाशित करो, आता आणि सर्व काळ तुम्हाला शांती देवो, प्रभू तुम्हा बरोबर असतो. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आशीर्वाद विधी उद्घाटन सोहळा आटपून मान्यवर व्यासपीठावरील आपल्या आसनावर स्थानापन्न होत आहे. बीज रोविले झाले बीजांकुर, अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड, वाढता वाढता होई महावृक्ष. दिवंगत कार्डिनल वॅलेरियन ग्रेशियस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी 32 वर्षापूर्वी स्वर्गवासी मॉन्सिनियर फिलिप तवारीस व स्वर्गवासी फादर बर्नार्ड भंडारी यांनी रोवलेल्या हॉस्पिटल रूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या 32 वर्षाचा आढावा घेत आहे हॉस्पिटलचे जनरल सेक्रेटरी श्री फ्रान्सिस कुटिनो. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय आर्चिस बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, कॅथलॅक मशीनचे उद्घाटक माननीय रिचर्ड फलका व त्यांचे सर्व कुटुंबीय, प्रमुख पाहुणे आमदार जितेंद्रजी ठाकूर, महापौर माननीय श्री नारायण मनकर, आमचे विशेष अतिथी रेव्हरन फादर नेल्सन फलकाव, सौ ब्रिजिना कुटिनो, डॉक्टर ब्रायन पेंटो, स्टेजवरील सर्व मान्यवर, सर्व डॉक्टर्स आणि आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वी थँक ऑल मायटी गॉड फॉर इन्स्पायरिंग अस टू सेट अप कॅथलॅब इन अवर हॉस्पिटल टू सर्व नीडी अँड पुअर पेशंट्स. माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे रोटी, कपडा आणि मकान असे आपण म्हणतो. आजच्या आधुनिक युगात आपली आणखी एक गरज वाढली आहे आणि ती म्हणजे मेडिसिन्स किंवा औषध उपचार. मनसेल तवारीस यांनी हॉस्पिटलचं स्वप्न पाहिलं नसतं तर कदाचित हे हॉस्पिटल इथे आज उभं राहिलं नसतं. हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी आपल्या लोकांनी सहकार्य दिलेच, परंतु त्यावेळेच्या मुंबई डायसिसनेही फार मोठा हातभार लावला. सेंट थॉमस चर्चची जमीन लीज कराराद्वारे हॉस्पिटलला दिली, तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सहकार्य दिले आणि आपली जमीन अगदी कमी भावाने म्हणजे 2000 रुपये गुंठा दराने हॉस्पिटलला दिली. या सर्वांना धन्यवाद. हॉस्पिटलच्या उभारण्यासाठी त्यावेळी स्वर्गवासी फादर भंडारी यांनी प्रचंड मेहनत घेतली व त्यांच्यानंतर चेअरमनहून आलेले स्वर्गीय फिलिप कुलास यांनी 28 वर्षे प्रचंड मेहनत व धडपड करून हॉस्पिटलला एक चांगला मुखवटा दिला. आपल्या हॉस्पिटलच्या प्रगतीमध्ये आमच्या ट्रस्टींचा फार मोठा वाटा आहे. ट्रस्टींच्या पुरोगामी धोरणामुळे, त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांमुळे हॉस्पिटलची वाटचाल प्रगतीच्या दिशेने झाली. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा आपण देऊ शकतो. पॅथॉलॉजी टेस्ट, आधुनिक ऑपरेशन थिएटर, डायलिसिस डिपार्टमेंट, आधुनिक ICCU, रेडिओलॉजी डिपार्टमेंट अशा सुविधेमुळे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु आपल्या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब नाही ही कमी तर ट्रस्टीच्या मनात होती, कारण कॅथलॅब उभारणे जितके लोकप्रियचे व खर्चाचे तितकेच ती चालवणेसुद्धा महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टीचा विचार करून कॅथलॅब प्रकल्प हाती घेण्याचे ठरले. हार्ट अटॅकमुळे अनेक जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, परंतु कॅथलॅब नसल्यामुळे संपूर्ण उपचार रुग्णावर करता येत नव्हते व रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवायला लागत होते. आता आपल्या कॅथलॅबमुळे रुग्णांचे संपूर्ण उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. हॉस्पिटलच्या ट्रस्टीसाठी व मॅनेजमेंटसाठी ही फार मोठी गोष्ट आहे असे मी म्हणेन. ते आजचे सोनेरी क्षण आहेत. आज सोनेरी क्षणाचा शिल्पोत्सव आपल्याला लाभलेला आहे. इन दिस ओकेजन आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक मिस्टर रिचर्ड फलकाव अँड हिज फॅमिली, मिस्टर सेलिन डिसुजा अँड हिज फॅमिली, डॉक्टर संतोष पिल्ले अँड हिज फॅमिली, मिस्टर अँथनी बर्बोज अँड हिज फॅमिली, मिस्टर शेखर धोरी फॉर देअर जनरस कॉन्ट्रीब्युशन, अँड एक्स्पेशली मिस्टर विनय लोपीस हू कलेक्टेड मोर दॅन 10 लॅक्स रुपीज फ्रॉम ऑस्ट्रेलियन वसईकर अँड मेनी अदर्स डोनर्स. हॉस्पिटलमध्ये निरनिराळ्या आजारासाठी 28 मेडिकल फंड आहेत. या फंडामध्ये 1,08,67,721 रुपये जमा आहेत. त्यातून मिळणाऱ्या व्याजा
मधून संपलेल्या वर्षामध्ये 81,499 रक्कम रुग्णांना देण्यात आली. प्रेरणा फंडचे विश्वस्त प्राध्यापक इमेलिन परेरा यांनी 33 लाख रुपये फंडामध्ये जमा केले आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे गरीब रुग्णासाठी बेड चार्जेस मेडिसिन बिलामध्ये सवलत दिली जाते. त्यांच्यासाठी 10% बेड राखीव ठेवले जातात. हॉस्पिटलच्या वार्षिक उत्पन्नाच्या 2% रकमेमधून ही सवलत दिली जाते. गेल्या 2015 संपलेल्या वर्षामध्ये हॉस्पिटलने सुमारे 59,49,331 रुपयाची रक्कम 467 गरीब रुग्णावर खर्च केली. आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आठवड्याला 70 मल्टीस्पेशलिस्ट डॉक्टर व्हिजिटर्स रुग्णांना तपासतात. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये फिजिशियन, सर्जन, ॲनेस्थेटिस्ट, चाइल्ड स्पेशलिस्ट, पॅथॉलॉजिस्ट असे 9 डॉक्टर हॉस्पिटलच्या रोलवरती आहेत. त्यांची सेवा 24 तास उपलब्ध असते. हॉस्पिटलमध्ये 14 खाणाचे अत्याधुनिक ICU आहे. ICU 2 RMO, 6 नर्सेस, 1 नर्स इन्चार्ज सतत हजर असतात. हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला ह्या ICU तात्काळ औषधोपचार केले जातात. पॅथॉलॉजिस्टमध्ये 1 फुल टाईम MD पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर व 2 पार्ट टाईम MD पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर्स पॅथॉलॉजिस्ट टेक्निशियन काम करतात. आपल्या पॅथॉलॉजीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 20% सवलत दिली जाते. पॅथॉलॉजीसाठी विश्वस्त फेलिक्स टिकोना यांनी त्यावेळी 5 लाखाची देणगी दिली होती, त्यांना धन्यवाद. मेडिकल स्टोअरमध्ये 5 फार्मिस्ट काम करतात. 2 शिफ्टमध्ये चालणाऱ्या मेडिकल स्टोअरची उलाढाल 1,39,00,000 रुपयाची आहे. लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये नाईट शिफ्ट चालू करणार आहोत. हॉस्पिटलने कोळीवाडा, घास, उमराळे व भुईगाव येथे ब्लड कलेक्शन सेंटर्स चालू केलेली आहेत. डायलिसिस डिपार्टमेंटमध्ये 13 डायलिसिस मशीन आहेत. 1 मशीन ICU निकडेच्या प्रसंगी रुग्णाचे डायलिसिस करण्यासाठी वापरले जाते. डायलिसिस विभागामध्ये 75 रुग्णांचे डायलिसिस केले जाते. संपूर्ण वातानुकूलित डायलिसिस डिपार्टमेंटमध्ये रुग्णाच्या मनोरंजनासाठी TV सोय केलेली आहे. डायलिसिस विभाग लायन्स क्लब व बसिन कॅथलिक बँकेने दिलेल्या मशीनचा समावेश आहे. मोखाडासारख्या दुर्गम ठिकाणी प्रत्येक आठवड्याला मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित केला जातो. हॉस्पिटलमधून 1 डॉक्टर्स व 1 नर्स त्या ठिकाणी जात असतात. कॅथलिक बँकेच्या सौजन्याने प्रेस टेस्ट कॅम्प, कॅशमिअर कॅम्प आणि मेमोग्राफी कॅम्प आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे डायलिसिस कॅम्प, हार्ट अटॅक ECG कॅम्प अशा अनेक कॅम्पचे आयोजन प्रत्येक 3 महिन्यांनी केले जाते. हॉस्पिटलमध्ये CME आयोजन केले जाते. CME म्हणजे कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकरता CME आयोजित केले जाते. एक्सपर्ट डॉक्टरकडून डॉक्टरना अपडेट केले जाते. हॉस्पिटलमध्ये जनरल OPD आहे. 30 रुपये भरून 3 दिवसासाठी रुग्णांना औषध दिले जातात. उदयगेर नर्सिंग स्कूल म्हणजे 3.5 वर्षाचा GNM डिप्लोमा कोर्स 1990 चालू आहे. त्यामध्ये दरवर्षी 24 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिले जाते. आपले एक विश्वस्त ॲडव्होकेट श्री फेलिक्स गेर यांच्या मुलाच्या नावाने चालू असलेले उदयगेर स्कूल ऑफ नर्सिंग हे महाराष्ट्रातील एक नामवंत स्कूल आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा कट प्रॅक्टिस नाही. तरी ईश्वराच्या कृपेने हॉस्पिटलमध्ये पेशंटचा ओघ कायम आहे. त्याला कोणाच्या तरी आशीर्वाद कारणीभूत आहे. हॉस्पिटलच्या सुरुवातीपासूनच आर्चबिशप यांचे नाते अतिशय जवळचे असून ते सतत रुग्णांना भेटण्यासाठी व त्यांच्या प्रार्थना करून आशीर्वाद देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत असतात. हॉस्पिटलची ही प्रगती अशीच होत राहील ही ईश्वरासाठी प्रार्थना. थँक यू व्हेरी मच. प्रवासाचे मोजमाप जसे आपण मैलाने किंवा किलोमीटरने करतो तसेच हॉस्पिटलच्या प्रवासातील प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रगतीचा टप्पा आपण विशेषांकाने समर्थ करतो. आरोग्य संपदा कॅथल्या विशेषांक आपण आरोग्य संपदा कॅथल्या विशेषांक केलेला आहे. त्याच्याविषयी थोडीशी कल्पना माहिती मी आम्हाला देतोय. आरोग्य संपदा हे हॉस्पिटलचे मुखपत्र आहे. प्रत्येक 3 महिन्याला त्याचे प्रकाशन केले जाते आणि प्रत्येक वेळेस जवळजवळ 4,000 अंक काढलेले जातात. हॉस्पिटलविषयी व आरोग्याविषयी लिखाण आपण प्रकाशित करीत असतो.
आज कॅथलॅबच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण कॅथलॅब विशेषांक प्रकाशित करीत आहोत. मागच्या दोन अंकामध्ये कॅथलॅबविषयी माहिती दिली होती. या अंकामध्ये कॅथलॅबच्या यंत्रसामग्रीची अधिक माहिती श्री लुकस परेरा यांनी दिली आहे. मेसेज फ्रॉम हार्ट हा डॉक्टर राजीव शर्मा यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. आपण प्रत्येकाने तो समजून घ्यावा. हार्ट अटॅकला अटकाव हा डॉक्टर प्रकाश पाकणीकर यांचा लेख आपल्याला आहार कसा असावा हे विषयी माहिती देणार आहे. चेअरमनच्या मनोगतमध्ये हॉस्पिटलचा आढावा घेतलेला आहे. हॉस्पिटलची सुरुवात अशी झाली हा रंजक आणि अभ्यासपूर्ण लेख विश्वस्त श्री नाझरेथ कुटिनो यांनी लिहिला आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे कॅथलॅबचे उद्घाटक माननीय श्री रिचर्ड फलकाव यांची ओळख आयकॉन माननीय श्री रिचर्ड फलकाव ह्या लेखात त्यांची बहीण डॉक्टर मेबल पेबेंटा यांनी त्यांच्या सुंदर शब्दात करून दिली आहे. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्चबिशप फेलिक्स मचाडो. ह्या विशेषांकाचे प्रकाशन करतील. कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल ट्रस्ट बंगली सांडूर वसई आरोग्य संपदा कॅथलॅब विशेषांक याचं विमोचन झाल्याचे मी जाहीर करतो. थँक्यू युअर ग्रेस आर्चबिशप फेलिक्स मचाडो. भव्य योजना आखणारे व उच्च ध्येय बाळगून ते पूर्णत्वास नेणारे आपल्या वसईचे आमदार माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर हे आपले मनोगत व्यक्त करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी आशीर्वादीकरण केलं ते आपले आदरणीय आर्चबिशप डॉक्टर मचाडो साहेब ज्यांच्या देणगीतून हे हॉस्पिटल कॅथलॅब तयार झाली ते श्रीयुत आणि श्रीमती रिचर्ड फलकाव त्यांचे बंधू फलकाव डॉक्टर ब्रायन पिंटो श्रीयुत डिसोजा या हॉस्पिटलच्या चेअरमन वेट किपिनो त्यांचे व्हाईस चेअरमन सर्व सहकारी ट्रस्टी बॅसिन कॅथलिक बँकेचे चेअरमन डॉमिनिक डिमेनो आपले माजी आमदार गोन्सालवी साहेब बँकेच्या जनरल मॅनेजर श्रीमती कुटिनो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले विविध संस्थांचे बँकांचे मान्यवर बंधू भगिनी फलकाव साहेब तुमचे मनपूर्वक आभार मानतो कारण का तुमच्या या देणगीने वसई तालुक्यातल्या कितीतरी लोकांचे जीव वाचणार आहेत का ज्यांना त्वरित सेवा मिळाल्यामुळे आणि तुम्ही दिलेल्या देणगीतून तुम्हाला जे सुख मिळेल जे आशीर्वाद मिळतील ना त्यापर्यंत तुम्हाला प्रार्थनेतून मिळाले नसतील तेवढे त्या पुढे तुमच्या कुटुंबियाला आणि तुम्हाला सगळ्याच लोकांना ज्यांना हे हॉस्पिटल चालावं प्रगती करते वगैरे बोललं गेलं इकडे मी चालावं प्रगती करणं हे बोलणार नाही हॉस्पिटल चालायचं हॉस्पिटलची प्रगती व्हावं म्हणजे लोकांना आजारी पाडण्यासारखं होईल मग मी एवढंच सांगेल का या हॉस्पिटलमध्ये जो माणूस येईल तो आणि त्याचे कुटुंबीय हॉस्पिटलच्या बाहेर निघताना हसत गेले पाहिजे रडताना एकही या हॉस्पिटलच्या बाहेर
पेशंट किंवा त्याचे कुटुंबीय जाऊ नये एवढीच यावेळी या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो. जवळपास 17-18 लाखावर आपली लोकसंख्या पोचलेली आहे आणि अशावेळी कार्डिनल ग्रेसेससारखेच आणखीन 2-4 हॉस्पिटल सुसज्ज, ज्या पद्धतीने कार्डिनल ग्रेसेस झाला आहे तशीच 2-4 चांगली सुसज्ज हॉस्पिटल झाली पाहिजेत आणि संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इकडच्या हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे ते, जेणेकरून मुंबईचे हे जे डॉक्टर मंडळी आहेत, म्हणजे बरेचसे डॉक्टर मुंबईचे देखील मित्र आहेत, बोलताना कधी विषय निघाला आमच्याकडे या वगैरे नाही बोलतो, इन्फ्रास्ट्रक्चरनं आणि एक विजिट करता येऊन काय उपयोग, आलो 2-4 पूर्ण दिवस तरी माझा निघाला पाहिजे, म्हणजे 2-4 ठिकाणी फिरता येईल. तर जास्त डॉक्टर मुंबईचे आज एक वसई तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी फार लांब आणि आदिवासी भाग वगैरे ज्यांनी बघितला नाही तर आदिवासी भाग बॅकवर्ड भाग अशी मानसिकता काही मंडळींची असते. तर अशा वेळी चांगल्या प्रकारे म्हणजे कार्डिनल ग्रेसेस वाढते, त्यात मुंबईतल्या एखाद्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये जेवढ्या सोयी असतील, जेवढ्या वेगवेगळ्या मशिनरी असतील तेवढ्या आल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने हॉस्पिटल मॅनेजमेंटने देखील हिंमत केली पाहिजे. बाकी सगळे कॉपरेट निश्चित करतील. इकडे मगाशी रोहननी बोलताना महानगरपालिकेचा उल्लेख केला, महानगरपालिकेचं काम आहे चांगल्या कामामध्ये सगळ्यांना सहकार्य करणं, भविष्यामध्ये पण चांगलं काम असेल तर चांगल्या कामामध्ये महानगरपालिका निश्चितपणे तुमच्याबरोबर राहील. एवढंच या प्रसंगी सांगतो, या हॉस्पिटलमधून रास्तभावामध्ये सगळ्यांनाच आजपर्यंत चांगली सेवा मिळाली, भविष्यामध्ये पण अशीच राहून द्यान. आज बिशप साहेबांचे आशीर्वाद मिळालेले आहेत, मी निश्चित याचा उपयोग आपल्या इकडच्या रुग्णाला होईल. फलकाव साहेब, तुमचं परत एकदा आभार आणि अभिनंदन करतो, कारण तुमच्यासारख्या लोकांमुळे हा समाज चाललेला आहे, तुमच्यासारखे उतार मंडळींमुळेच या वेगवेगळ्या चांगल्या सेवा येतात. तुमची मागे भेट झालेली जागतिक मराठी परिषद ज्यावेळी होती त्यावेळी वक्ते म्हणून तुम्ही आलेले, त्यावेळी तुमच्यातला एक वेगळेपणाने बरं वाटलं का वसईतला एक स्पार्क वेगवेगळ्या ठिकाणी चमकतोय, तुम्ही असेच चमकत राहावे, तुमची देखील भविष्यामध्ये याच्यापेक्षा चांगली प्रगती व्हावी एवढीच प्रार्थना करेल, कारण का तुमच्यासारखी मंडळी राहिली पाहिजेत तर समाजाला उपयोग खऱ्या अर्थाने येतो. सगळ्यांना पुन्हा एकदा आभार. मला कुटीनो मॅडम तुमचं आणि तुमच्या टीमचं देखील अभिनंदन, का चांगला निर्णय तुम्ही घेतला, अशीच चांगली कामं भविष्यात आपल्या संचालक मंडळाकडून व्हाव्या. मला इकडे पाहुणा म्हणून बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. सगळ्यांची माफी मागतो बिशप साहेब, मी आपल्याला अगोदरच माफी मागितली का आमचं उद्याला इले, खरं तर मी यायला इकडे टाळत होतो कारण का इलेक्शनच्या अगोदरचे शेवटचे दिवस फेऱ्या मारायच्या असतात, प्रचार वगैरे संपला असला तरी फेऱ्या मारायच्या असतात, त्यामुळे सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून रजा घेतो. धन्यवाद जयंजय महाराज. धन्यवाद आमदार साहेब, आपले एवढे बिझी शेड्यूल असताना सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मान्य डॉक्टर राजीव शर्मा हॉस्पिटलसाठी एक मोठे वरदान लाभले आहे. त्यांची कॅथलॅबसाठी पूर्ण वेळ काम करण्याची तयारी हा प्रकल्प उभारण्यास सतत आम्हास पाठबळ देत राहिली, असे हे आपल्याला लाभलेले व्यक्तिमत्व आपले मनोगत व्यक्त करते. मे आय कॉल अपॉन डॉक्टर राजीव शर्मा. नमस्कार, मी डॉक्टर राजीव शर्मा. माझे इंट्रोडक्शन ऑलरेडी इवट कुटुंब मॅडमने दिलं आहे. मला 2-3 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. आधी मी जेव्हा 1 वर्षापूर्वी वसई तालुक्याला यायचं डिसिजन घेतलं की आपण या साईडला पण एकदा बघूया की पेशंट केअर कशी आहे काय आहे, तेव्हा माझे मित्र मला म्हणायचे काय रे एवढं चांगला अभ्यास करून पुढे अभ्यास करून तू कुठे मागच्या रिव्हर्स डायरेक्शनने कुठे चाललाय, तुला तर बॉम्बे हॉस्पिटल, तुला तर होली फॅमिली अशा हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे, माग उलट्या दिशेने कुठे चाललंय तू. तर माझ्या मनात पण असं डाऊट यायचं की हो असं डिसिजन मी जे घेतोय तो बरोबर आहे की नाही. मग मी इथे कार्डिनल हॉस्पिटलला आलो आणि मॅनेजमेंटशी माझी पहिली भेट झाली फ्लोरी मॅडमशी, आणि फ्लोरी मॅडमनी लगेच माझी दुसरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसची मीटिंग करून दिली.
तर मला यांचे विचार एवढे छान वाटले की ॲक्च्युली द हॉस्पिटल जो आहे इट इज ॲक्च्युली वर्किंग फॉर चॅरिटी. असं मी मुंबईत कधीही बघितलं नाही. आय हॅव नेवर एवर सीन सच अ हॉस्पिटल. हॉस्पिटलची जी पॉलिसी आहे इट इज सो क्लिअर. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही कितीतरी मीटिंग घेतल्या, जवळपास मला वाटते 20 ते 30 मीटिंग तरी झाल्या असतील की कॅथलॅब टाकायची तर कशी टाकायची, किती खर्च होईल, किती खर्च होईल हा प्रश्न मला 3-4 वेळा विचारण्यात आला की जवळपास 5 ते 6 कोटी खर्च होईल. खर्च किती होईल ते त्यांनी मला प्रत्येक वेळी विचारलं, पण याचे रिटर्न कसे होतील हे कधीही मला विचारलं नाही. आता आपण मुंबईला गेलो आणि असं बघितलं की व्हॉट विल बी द रिटर्न्स, पहिला क्वेश्चन असतो की रिटर्न्स कसे होणार, आपण ब्रेक इव्हन कसे होणार. हॉस्पिटलने मला कधीच विचारलंच नाही की आपल्या हॉस्पिटलमध्ये या कॅथलॅब प्रोजेक्टमधून इन्कम कशी होणार. एवढे छान विचार मला हे वाटले की आय डिसाइडेड की फॉरगेट एनी हॉस्पिटल, आय हॅव टू बी असोसिएटेड विथ दिस हॉस्पिटल, बिकॉज यू विल नेवर गेट एवढे चांगले मॅनेजर, एवढे चांगले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ तुम्हाला कधीही भेटणार नाही. दे विल आस्क यू टू वेट फॉर अपॉइंटमेंट, तुम्हाला बाहेर उभं करतील. दे विल आस्क यू टू वेट फॉर सेव्हरल टाइम्स. डिसिजन घेण्यात ते कितीतरी वेळ लावतील आणि मला येऊन एक वर्ष पण नाही झालं आणि कॅथलॅब इज रेडी. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅप्पी अँड मी मनापूर्वी मनापेक्षा आभार मानतो सगळ्या हॉस्पिटल, पर्टिक्युलरली मॅनेजर मॅडम फ्लोरिंगनी खूपच सपोर्ट केला आहे आणि या प्रोजेक्टमध्ये मिस्टर परेरा सरांनी ॲब्सोल्यूट हार्डवर्क केलं आहे. आय थिंक लास्ट 1 year ही इज कंटिन्युअसली वर्किंग अँड वी ऑल शूड गिव्ह हिम अन अप्लॉज बिकॉज ही हॅज ॲक्च्युली स्वेटेड इट आउट अँड इट इज बिकॉज ऑफ हिज अँड मॅडम फ्लोरीज एफर्ट्स दॅट द कॅथलॅब इज इन प्लेस. आता कॅथलॅब करून आपल्याला काय फायदा होणार? सी वी ऑल नो आपल्याकडे खूपच हार्ट अटॅकचे पेशंट येतात. हार्ट अटॅक इज ऑन द राईज. ओनली 8% पेशंट्स गेट कार्डिओलॉजी केअर. तर आपल्या हॉस्पिटलचा डेटा काढलं तर जवळपास 800 ते 1000 पेशंट्स आपल्या हॉस्पिटलला चेस्ट पेन म्हणून येतात, ज्याच्यामधले सिरियस हार्ट अटॅकचे पेशंट जवळपास 500 ते 700 असतात. अशा पेशंट्सचा आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट घेऊन स्टेबिलाइज करून आपण मुंबईला पाठवायचो. आता मुंबईला पाठवायचं म्हणजे 2 तासाची जर्नी आहे कमीत कमी. आणि हार्ट अटॅक, वेंटिक्युलर अरेंजमेंट, धडधडी होणाऱ्या पेशंट्स हे खूपच सिरियस असतात. त्यांच्यावर वेळ खूप महत्त्वाचा असतो. गोल्डन आवर ज्याला आपण म्हणतो त्याला 3 तास असतात. पहिले 3 तास हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये गोल्डन आवर असतात. तर ही सुविधा आता आपल्याकडे सुरू होते. इट विल बेनिफिट सो मेनी पेशंट्स. वी कॅन सेव्ह सो मेनी लाईव्ज, विच इज द मोटो ऑफ दिस हॉस्पिटल. अँड दॅट इज वाय द हॉस्पिटल हॅज दिस ड्रीम अँड वी हॅव रिअलाइज द ड्रीम. तर वसईचं पॉप्युलेशनशी मी अशुरन्स देतो. आय अश्युअर यू दॅट वी विल टेक केअर ऑफ युअर हार्ट्स. आणि तुम्हाला याच्यासाठी आता याच्या पुढे तुम्हाला मुंबईला जायची गरज पडणार नाही. एनी सॉर्ट ऑफ हार्ट डिसीज वी विल बी ट्रीटिंग. डॉक्टर ब्रायन पिंटो सर खूपच सिनियर आहेत, त्यांनी पण आपल्याला सपोर्ट द्यायचा डिसिजन घेतला आहे. वी विल टेक हिज एक्सपर्टीज इन कॉम्प्लेक्स केसेस अँड वी होप दॅट सर कंटिन्यूस टू ब्लेस अस इन द फ्युचर. सर्वांचा आभार मानून मी रजा घेतो. थँक्यू, थँक्यू सो मच. आभारी डॉक्टर राजू शर्मा, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर ब्रायन पिंटो यांचे नाव वसईतील एक नामवंत कार्डियक सर्जन म्हणून घेतले जाते. अगदी हॉस्पिटलच्या सुरुवातीपासून आजपर्यंत आपल्या हॉस्पिटलला त्यांचे सहकार्य लाभले आहे. आपल्या शल्यचिकित्सेद्वारे व हृदयाच्या शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टर ब्रायन पिंटो यांनी मुंबईतच नव्हे तर वसईतील असंख्य रुग्णांना संजीवनी दिली आहे. डॉक्टर ब्रायन पिंटो आता आपले मनोगत व्यक्त करतील. मी थोडं मराठीमध्ये बोलणार आहे, थोडं अंग्रेजीमध्ये बोलणार आहे. कारण मी वसईला आता 20 वर्ष झालं मी आता वसईला येतो आणि मी सांगतो हिज होलीनेस लॉर्डशिप द ग्रेस डॉक्टर मचाडो. आय थिंक आमचं इकडे फलकाव साहेब आहे अँड आय हॅव बीन सिटिंग बाय हिज साईड. आता मला वाटतो की ही इज अन एक्स्ट्रीमली जनरस पर्सन, एक्स्ट्रीमली बिग हार्टेड. आणि डॉयच्या बँकमध्ये असतात पण कोणाला असं आमचं दिलातून असं इतकं पैसे द्यायचं आणि इतकं आमच्याकडे आमच्यासाठी इतकं करायचं त्याच्यासाठी तुम्ही सगळं एकदम एक कर हँडक्लॅप द्यायचं. आम्हाला आता वसई काय आहे तुम्हाला माहीत आहे की जेव्हा इकडे पोर्चुगीज होतं आणि ब्रिटिश होतं तेव्हा वसई वॉज द मलाबा हिल अँड मलाबा हिल वॉज द वसई. तुम्हाला माहीत आहे की नाही आमचं जे फोर्ट आहे इकडे ते फोर्ट 400 वर्षाचं फोर्ट आहे. ते पोर्चुगीजचं फोर्ट आहे. पोर्चुगीजचं स्ट्रॉंग होल्ड वसईमध्ये होतं, ते मुंबईमध्ये नव्हतं. आणि ब्रिटिशचं स्ट्रॉंग होल्ड पण 200 वर्षापुढे वसईमध्ये होतं, मुंबईमध्ये नाही.
तर मला वाटतो की राजीव शर्मा इकडे असणार आणि आम्हाला पण बोलवणार आहे, तर पेशंट मुंबईतून वसई येणार, वसईतून मुंबई नाही जाणार. समजलं काय? आता रिव्हर्स ट्रान्सपोर्ट होणार. रिव्हर्स म्हणजे काय? इकडे आमचं हॉस्पिटल पण बरं आहे, चार्जेस पण बरं असणार, जास्त नाही होणार. तर मुंबईचं पेशंट सांगणार की मी कशाला तिकडे जाणार, मी वसईला चालणार. आणि वसईचं ते ब्रिज येणार, ते सगळं येणार, तर लवकर एक तासमध्ये येऊ शकतात वसईला. समजलं काय? तर मी काय म्हणतात, आता जी ते गोल्डन आर सांगितलं ना, ते गोल्डन आर म्हणजे आम्ही 15 मिनिटमध्ये तुमचं अँजिओप्लास्टी करू शकता तिकडे. तर ते सगळं काय प्रॉब्लेम होणार नाही आता वसईमध्ये. हे मी त्यांना सांगितलं 10 वर्षपूर्वी की आम्हाला कॅथलॅब इकडे टाकायचं, कारण कॅथलॅबचं पुष्कळ पेशंट्सला अँजिओप्लास्टी करायचं म्हणजे हार्ट अटॅकचा टाईमला. दुसऱ्या टाईमला चालेल, तुम्ही 2 दिवस घेतलं, 5 दिवस घेतलं, काय नाही. पण हार्ट अटॅकचा टाईमला तुम्हाला काहीतरी मेडिसिन, आम्ही सांगतो ते थ्रॉम्बोलायटिक थेरपी आहे, फायब्रिनोलायटिक थेरपी आहे, कधी कधी ते द्यायला पाहिजे. आणि कधी कधी तर पेशंटला लवकर कॅथलॅबमध्ये घ्यायचं. तर ते करायला आमच्याकडे सुविधा नव्हतं, इकडे काहीच पण सुविधा नव्हतं. तर आम्हाला इकडे आमचं पेशंट ते करून नंतर मुंबईला घ्यायला त्यांना किती त्रास होतात. तर मी काय म्हणतात, आता तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत, एक्को आहे, स्ट्रेस टेस्ट आहे, कॅथलॅब आहे, हॉस्पिटल बरं आहे. हॉस्पिटल कधी विचारलं नाही की किती पैसे येणार परत. तर ते सगळं एकदम चांगलं आहे इकडे. आणि जे माणूसला हार्ट अटॅक आला त्याला समज, माझा आता मित्राला झाला होली फॅमिलीला, पण ते मी सांगतो हा होली फॅमिली पण विचारत नाही की किती पैसे येणार परत. आमचं इकडे कॅथलिक हॉस्पिटल आहे, ते विचारत नाही की तुम्ही किती पैसे परत आणणार आहे. तर ते सगळं आमचं हॉस्पिटल्स तिकडे पण बरं आहे, चांगलं आहे. विचार नाही करतात की तुम्ही किती चार्ज करणार, तुम्ही पेशंट आलं तर त्याचं पहिलं डिपॉझिट घ्यायचं, ते आमचं हॉस्पिटल विचारत नाही. आणि तुमचं पण हॉस्पिटल विचारणार नाही, मला माहीत आहे, कारण ते डिपॉझिट नंतर येऊ शकतात. पेशंटला पहिला आम्ही ट्रीटमेंट द्यायचं, नंतर विचारायचं. नाहीतरी पेशंटला विचारणार, अरे डिपॉझिट कुठे आहे, हे कुठे आहे, ते कुठे आहे, तर पेशंटचा टाईम जाणार त्याच्यामध्ये. पेशंट कधी सांगत नाही की मी तुम्हाला पैसे देणार नाही. त्यांचं काय प्रॉब्लेम असतात की त्यावेळी रात्री त्यांच्याकडे पैसे नव्हते, नंतर ते आणू शकतात. तर मी काय म्हणतात, इकडे आता हे सुविधा बघून मला वाटतो की हे हॉस्पिटल टॉप ग्रेड हॉस्पिटल होणार. आणि हे टॉप ग्रेड हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सगळ्यांना इकडे येऊन, मी माय नाही म्हणतात, ते आमचं हितेंद्र ठाकूर साहेब सांगितलं ना की आम्ही ते नाही सांगतात की तुम्हाला आजारी पडून इकडे यायचं, पण आजारी पडलं तर इकडे यायचं. आणि आमचं इकडे हेल्थ चेकअप स्कीम्स असतात, दुसरं असतात, ते सगळं करून हे हॉस्पिटलला तुम्ही, तुमचंच हॉस्पिटल आहे, आमचंच हॉस्पिटल आहे असं म्हणायचं की आमचंच हॉस्पिटल आहे, म्हणून आम्ही ते पुढे घेऊ शकतात आणि आणखीन पण त्यांचा विकास करू शकतात. नंतर कार्डियक सर्जरी पण आणू शकतात, दुसरं पण काहीतरी न्यूरोलॉजिकल प्रोसिजर्स पण आणू, ते सगळं होणार इकडे. तर मी काय, कंग्रॅच्युलेशन्स, म्हणजे वसईचं लोकांचं हे एक मोठं दिवस आहे. आणि सगळ्यांना मी क्लॉरी मॅडमला, रोहनला, बाकीचं ट्रस्टीजला, बँकेचं ट्रस्टीजला सगळ्यांना भाव आभारी, सगळ्यांना अभिनंदन. मी आभारी आहे आणि अभिनंदन सगळ्यांना. समजलं काय? माझं मराठी बरं नाही, पण मी कोशिश केलं तुम्हाला मराठीमध्ये सांगायचं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर ब्रायन पिंटो, वी एक्सपेक्ट युअर सपोर्ट ऑलवेज. प्रत्येक वास्तूला एक व्यक्तिमत्व असते, ते साकारते अनेकांच्या कर्मयोगातून, परिश्रमातून. कोणत्याही कार्याची यशस्वीता अवलंबून असते ती त्यातील सहभागी व्यक्तीवर. आज या वास्तूला हा वैभवाचा साथ चढविण्यासाठी भरघोस आर्थिक सहाय्य करणारे माननीय श्री व सौ रिचर्ड फळकाव यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करतील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो.
Thank you, Your Grace, Archbishop Felix Machado. माननीय श्री रिचर्ड फाल्काव आपले मनोगत व्यक्त करतील. Archbishop Felix Machado, Chairperson of Hospital, Mrs. Yvette Coutinho, व्यासपीठावरले सर्व मान्यवर, मला जास्त बोलायची स्टेजवर बोलायची सवय नाही आहे, त्याच्यामध्ये माझं मराठी पण इतकं चांगलं नाही आहे, म्हणून आमच्या फादरांना सांगून मी माझे जे विचार आहेत ते मराठीमध्ये थोडे लिहून घेतलेले आहेत. तर मी जास्त काय बोलणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल मी आभार मानतो सर्वांचे जे ज्या ज्या लोकांनी इथे भाषणं केली आणि माझ्याबद्दल चांगलं काय बोलले, माझी ओळख करून दिली, त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे व्हाइल आय स्टँड हियर आय फील ऑनर्ड अँड हम्बल्ड. मी तुमच्या समोर आज उभा आहे, मी थोडाफार हात लावला, जेवढा जितकं मला कट्टा आलं तेवढं केलं मी, परंतु आज जो मला आज इथे मान मिळाला आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे. मला एक दोन अशी दोन गोष्टी करायची फार इच्छा होती. एक होतं ते गिविंग बॅक टू द सोसायटी, म्हणजे आपला जो वसईचा समाज आहे, वसई आहे जिथे माझा जन्म झाला, जिथे मी लहानाचा मोठा झालो, त्या वसईने मला घडवलं, आता त्या समाजाकरता मला काहीतरी करायचं होतं. आणि दुसरं एक होतं का माझे आमचे आईवडील मिस्टर मायकल फाल्काव आणि रमेश फाल्काव, त्यांच्या स्मरणार्थ मला काहीतरी करायचं होतं. आणि आज मी आभार मानू इच्छितो मिसेस इवेट कुटेनो चेअरपर्सन अँड ऑल द ट्रस्टीज ऑफ दिस हॉस्पिटल का मला ही संधी तुम्ही दिली, का ह्या दोन्ही गोष्टी मी एका वेळा करू शकलो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे मी अभिनंदन करतो ह्या हॉस्पिटलच्या ट्रस्टीजची, त्यांनी जी ही फॅसिलिटी उभी केली आहे, जे कॅटलॅब बनवलं आहे, त्याच्यामध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. दे हॅव यूज द बेस्ट स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी, त्याच्यामधले इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण इज व्हेरी रोबस्ट, म्हणजे कुठलेच कॉम्प्रोमाइज त्या लोकांनी केलेलं नाही. म्हणजे जरी इलेक्ट्रिसिटी गेलं तरी देर इज अ पॉवर जनरेटर, देर इज सेकंड पॉवर जनरेटर, त्यानंतर हाफ एन आवर बॅटरी बॅकअप. तर हे जे सर्व त्याने जे केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. सेकंडली मला असं सांगण्यात आलं आहे की जे डॉक्टर्स आणि टेक्निकल स्टाफ त्याने जे अपॉइंट केलेलं आहे दॅट इज ऑल्सो ऑफ व्हेरी हाय कॅलिबर. सो कंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द ट्रस्टीज अँड मॅनेजमेंट ऑफ दिस हॉस्पिटल. पण ॲज ऑलरेडी कोणीतरी बोललं की आत्ता त्यांच्यासमोर एक चॅलेंज आहे अँड दॅट इज अ एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट चॅलेंज ऑफ इम्प्लिमेंटिंग द बेस्ट प्रॅक्टिसेस अँड प्रोसिजर्स अशा प्रकारे का हे हॉस्पिटल आहे ते इट बिकम्स द बेस्ट इन क्लास. म्हणजे असं आपल्या रिजनमध्ये नाही आहे किंवा बॉम्बेमध्ये सुद्धा नसणार अशी असं हॉस्पिटल आहे, अशी कार्डिओलॉजी युनिट हा झाला पाहिजे. आणि त्याकरता त्यांना मी हे प्रोत्साहन देतो की ह्या आता हे कसं चालवायचं ह्याच्यावर तुम्ही ध्यान द्या आणि डोंट कॉम्प्रोमाइज ऑन रनिंग द हॉस्पिटल. That is all I want to say, and again thank you everybody, thank you
Archbishop Felix Machado and everybody else and all the trustees. Thank you very much. Thank you, sir. सर आपण म्हणालात आपल्याला माईक समोर बोलायची सवय नाही, मात्र आपली कृती आज खूप काही बोलून गेली आहे. आपणास अनेक अनेक धन्यवाद. ठाणे जिल्ह्यातील अग्रेसर अशा बेसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह शेड्यूल बँकेचा हॉस्पिटलच्या उभारणीस मोलाचा सहभाग आहे. हॉस्पिटलच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये बँकेचे पाठबळ लाभलेले आहे. आपल्या ह्या कॅथलिक उभारणीतही बँकेने 5 लाख किमतीची एनास्थेशिया मशीन दिलेली आहे. अशा ह्या बँकेच्या प्रमुख महाव्यवस्थापिका माननीय सौ ब्रिजदिना मुटिनो ह्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करते चेअरपर्सन माननीय सौ इवेट कुटिनो. माननीय सौ ब्रिजदिना कुटिनो आपले मनोगत व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिज ग्रेस रेव्हरंड आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, उद्घाटक श्री रिचर्ड फलकाव आणि त्यांच्या मिसेस सौ नीला फलकाव, प्रमुख पाहुणे विशेष अतिथी रेव्हरंड फादर नेल्सन फलकाव, डॉक्टर ब्रायन पिंटो, बँकेचे अध्यक्ष डॉमिनिक डिमेलो, कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलचे चेअरपर्सन, कार्यकारी मंडळ, सर्व ट्रस्टी, स्टेजवर मान्यवर आणि ह्या गोड कार्यक्रमासाठी सभागृहात उपस्थित असलेले सर्व डॉक्टर्स आणि माझ्या बंधू भगिनींनो, एखादा प्रोजेक्ट राबवायचा झाला म्हणजे असंख्य अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करून कॅथलॅबचा प्रोजेक्ट हा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल हॉस्पिटलचे पदाधिकारी सर्व विश्वस्त यांचे मी खास अभिनंदन करते. कारण कॅथलॅबच्या प्रोजेक्टमुळे हॉस्पिटलची गणना आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. बंधू भगिनींना आपल्याला माहिती आहे की 30-32 वर्षापूर्वी वसईमध्ये प्रापंचिकाद्वारे चालविणारे एखादे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होईल हे देखील एक स्वप्न होतं. परंतु हॉस्पिटलला आतापर्यंत लाभलेले सक्षम नेतृत्व आणि देणगीदारांच्या औदार्य आणि हॉस्पिटलच्या पाठीशी आतापर्यंत कॅथलिक उभी राहिलेली आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची बसिंग कॅथलिक बँक ह्यामुळेच हे स्वप्न आज पूर्ण झाल्याचे आपण पाहत आहोत. वसईत एक हॉस्पिटल हवेस ह्या एकाच विचाराने भरलेले काही निवडक समाजसेवकांची 18 जुलै 1976 ह्या रोजी बसिंग कॅथलिक बँकेच्या सभागृहात एक सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या सभेत वसईत एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प सोडला गेला. प्रास्ताविकात सांगितलं गेलं की बसिंग कॅथलिक बँकेचा आणि हॉस्पिटलचा एक जुना ऋणानुबंध आहे. तर अगदी सुरुवातीच्या काळात हॉस्पिटल प्रकल्पाचा विचार समाजात रुजत असतानाच ह्या हॉस्पिटलचे प्रणेते आणि मुख्य आर्थिक सल्लागार किंवा आधार असलेले स्वर्गीय आर्चबिशप व्हॅलेरियन कार्डिनल ग्रेशस यांचं निधन झालं आणि त्यावेळेला हॉस्पिटलचा हा प्रकल्प बंद होईल का अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र त्यावेळी हॉस्पिटल प्रकल्पाचं नेतृत्व करत असलेले स्वर्गीय फिलिप कुलासो योगायुग आणि बसिन कॅथलिक बँकेचे सुद्धा अध्यक्ष होते आणि हॉस्पिटल प्रकल्प आर्थिक अडचणीत आहे ह्याची त्यांना जाण होती आणि म्हणूनच 1979 ते 1980 दरम्यानच्या संचालक मंडळाला विश्वासात घेऊन त्यांनी 50,000 रुपयाची देणगी हॉस्पिटलला दिली आणि त्या क्षणीच जणू हे हॉस्पिटल कॅथलिक बँकेकडून दत्तक घेतले गेले. आणि तेव्हापासून म्हणजेच 1980 सालापासून आतापर्यंतचे सर्व अध्यक्ष आणि संचालक मंडळ हॉस्पिटलच्या प्रत्येक प्रकल्पात खंबीरपणे हॉस्पिटलच्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि ह्यापुढेही उभे राहील. बसिन कॅथलिक बँक आणि कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल ह्या दोन्ही संस्था धर्मगुरूच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने सुरू झालेल्या आहेत आणि ह्या दोन्ही संस्था पूर्णपणे प्रापंचिकांच्या व्यवस्थापनाखाली अतिशय सक्षमपणे चालविल्या जातात.
ह्याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही संस्थांमध्ये कार्य करत असलेले कार्यकर्त्यामध्ये असलेली सहकार्याची भावना आणि देवाचे आशीर्वाद. कार्डिनल ग्रेसन हॉस्पिटलच्या उभारणीत बसिन कॅथलिकच्या बँकेचे योगदान न विसरण्यासारखेच आहे. बँकेने दिलेल्या निधीतूनच कॅथलिक बँकेच्या उत्कर्षासाठी ज्याने अमाप श्रम घेतले त्या स्वर्गीय मनवेल डायस यांच्या नावे सर्व सुविधांनी युक्त असे अध्यावत ऑपरेशन थिएटर उभे राहिलेले आहे. तसेच बँकेचे दुसरे अध्यक्ष स्वर्गीय पी जे डिमेलो यांच्या नावे एक वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री असते त्या हॉस्पिटलमध्येच विविध आजारावरील चाचण्या आणि चिकित्सा केली जाते. सुरुवातीच्या काळात हॉस्पिटलमध्ये ह्या अद्ययावत यंत्रसामुग्री घेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता आणि अशावेळी बँकेने अद्ययावत यंत्रसामुग्री घेण्यासाठी उदाहरणार्थ बँकेने मायमोग्राफी मशीन, स्ट्रेस टेस्ट मशीन, डायलिसिस मशीन इत्यादीसारख्या गोष्टीसाठी भरीव मदत केलेली आहे. ज्या चाचण्यासाठी मुंबईला जावे लागत असेल त्या चाचण्या आता इथेच होत आहेत. आतासुद्धा भाषणात डॉक्टर पिंटोनी सांगितलं की आता रिव्हर्स मेकॅनिझम सुरू होणार आहे की मुंबईचे पूर्वी वसईहून मुंबईला जावं लागत असे आता मुंबईहून लोक आपल्याकडे येणार आहेत. आणि ह्या सर्व यंत्रसामुग्री आणि हे खरेदी करण्यासाठी बँकेने आत्तापर्यंत 80 लाखापेक्षा जास्त भरीव मदत दिलेली आहे. बसिन कॅथलिक बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या अधीन राहूनच सभासदांना आर्थिक आणि वैद्यकीय लाभ देत असते. एखाद्या व्यक्तीला आजार झाल्यानंतर योग्य वेळी निदान झाले तर ती व्यक्ती आजारातून पूर्णपणे बरी होऊ शकते. मात्र योग्य वेळी निदान न झाल्यास एखाद्या दुर्धर आजाराला सुद्धा सामोरं जावं लागते. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे योग्य वेळी करायच्या ज्या चाचण्या असतात ते चाचण्या करू शकत नाहीत. म्हणूनच बसिन कॅथलिक बँक आपल्या सभासदांसाठी विविध चाचण्यांसाठी कॅम्प आयोजित करत असते. आणि गेल्या काही वर्षात मॅमोग्राफी टेस्ट, PSA टेस्ट, स्ट्रेस टेस्ट, स्टुडी इको, पॅप्समिअर इत्यादीसारख्या टेस्ट बँकेने आयोजित केलेल्या आहेत बँक हॉस्पिटलच्या सहकार्याने. आणि आत्तापर्यंत अशा चाचण्यासाठी बँकेने जवळपास 50 लाख रुपये संपवलेले आहेत. तर अशा प्रकारे कॅथलिक बँकेकडून हॉस्पिटलला यंत्रसामुग्री आणि सभासदांच्या चाचण्या ह्यासाठी बरीच भरघोस मदत दिलेली आहे. आता सांगण्यात आलं की इथे अद्ययावत कॅथलॅब सेंटर उभं करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगल्या रीतीने तिथे ऑपरेशन्स वगैरे होणार आहेत. मात्र पैशाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पैशाचा प्रश्न हा फार मोठा असतो. बँकेने 1992 साली जेव्हा अमृत महोत्सव जेव्हा बँकेचं झालं अमृत 75 इयर्स त्यांनी पूर्ण केली त्यावेळेला एक निधी काढलेला होता. आणि त्या निधीतून सभासदांसाठी सपोज एखादा वैद्यकीय खर्च झाला तर 15,000 मदत आपण सभासदांना देतो. आणि आत्तापर्यंत बँकेने जवळपास 7 कोटीपर्यंत अशी मदत दिलेली आहे. ही अभिमानाची बाब आहे आपल्या सर्वांसाठी. तसंच मी हॉस्पिटलच्या व्यवस्थापन आणि बँकेचे सभासदही बरेच इथे हजर आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की बँकेचं एक स्कीम आहे जी पर्सनल लोन ते कोणत्याही कारणास्तरी घेता येते. त्याच्यातलं एखादं कारण आहे आजारासाठी सुद्धा तर 5 लाखापर्यंत बिनतारणी कर्ज किंवा विना तारण कर्जसुद्धा बँक देते. बँकेचं ATM सुद्धा हॉस्पिटलच्या आवारात आहे. तर बँकेने हॉस्पिटलला आपलं मानस संतान म्हणून मानलेलं आहे. म्हणून भविष्यातही आर्थिक मदतीचा ओघ रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चालूच राहील. ज्यामुळे गरीब आणि गरजू सभासदांची बँकेकडून अधिकाधिक सेवा घडेल अशी मी बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही देते. आज हॉस्पिटलने बँकेला मोठा सन्मान दिला, आम्हाला इथे बोलून दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. थँक्यू. थँक्यू मॅम. आपल्या आश्वासनाबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. आता हॉस्पिटलचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय श्री नाझरत कुटीनो 2 शब्द सांगतील. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय रिचर्ड फालकाव आणि त्यांच्या मिसेस, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरजी विषक फेलिक्स मचाडो, स्टेजवर बसलेली सर्व मान्यवर, उपस्थित डॉक्टर आणि बंधू भगिनीनं, ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख झाला. कार्डिनल ग्रेशियस
हे 1974 मध्ये गोखिवऱ्याला आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की वसईमध्ये शिक्षणाबरोबरच हॉस्पिटल आणि टेक्निकल स्कूलची गरज आहे आणि हे काम त्यावेळेला त्यांनी येस अंड्रांडीस त्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणि ईएस अंड्रांडीस त्यांनी त्यावेळेला पुढाकार घेतला आणि त्यामुळेच हे हॉस्पिटल जे आहे हॉस्पिटलची पहिली इमारत जी झाली ती ईएस अंड्रांडीसने 4 लाख रुपये खर्च केले आणि ती इमारत त्यांनी बांधली त्यांचे पैसे मग मागावून दिले त्याचा उल्लेख जरूर करतो की त्यांच्यामुळेच ती इमारत पहिली झाली त्यानंतर डोनेशन वगैरे यायला लागले. आता या ठिकाणी जी कॅथलॅब आहे ह्या कॅथलॅबला जवळजवळ 5 कोटी रुपये खर्च आलेला आहे आणि 2 कोटी रुपये जवळजवळ जमा होत आलेले आहे. अद्याप 3 कोटी रुपयांची गरज आहे. हा उद्घाटन समारंभ झाला म्हणजे कार्य संपलं असं नाही, त्या पैशाची अद्याप गरज आहे आणि त्या दृष्टीने हॉस्पिटलचे प्रयत्न चालूच राहणार आहेत. आता या ठिकाणी असंख्य लोक आलेले आहेत, प्रत्येकाचा थोडा ना थोडा हातभार त्याला लागला पाहिजे तरच ते होऊ शकेल. या ठिकाणी जे पेशंट येतील हार्टचे गरीब पेशंट येतील त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला निधी जमा करायचा आहे, तर हा जर निधी लोकांनी दिला तर त्याच्यातून गरीब लोकांची सुद्धा सेवा होणार आहे. आणि आपले आर्चबिशप आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की ख्रिस्ताने सांगितलेलं का मी सेवा करून घेण्यासाठी नाही ते सेवा करण्यासाठी आलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये हे सर्व ले मॅन सेवा करीत आहेत, ईश्वराचं कार्य या ठिकाणी करत आहेत, तुमच्या कार्याला हातभार लावत आहेत. तर त्या दृष्टीने तुमचा सुद्धा हातभार किंवा जे काही हॉस्पिटलचे प्रश्न असतील ते सुद्धा सहानुभूतीपूर्वक 2 वर्षामध्ये तुम्ही सोडवावे अशी सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि या स्टेजवर बसलेल्या सर्व लोकांना धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की असंच सहकार्य तुम्ही आम्हाला सतत द्या. आम्ही आमच्या यांच्यामध्ये अनेक तरुण ट्रस्टी आहेत, त्यांचीसुद्धा काम करण्याची इच्छा आहे, तेही कामाला लागलेले आहेत, आमचा आदर्श समोर ठेवून तेही काम करत आहेत आणि अशा प्रकारे सर्वांनी मिळून आपण हे कार्य करायचं आहे. तर तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं. शेवटी माझे 2 शब्द पूर्ण करतो, जय हिंद जय भारत. आभारी कुटुंब साहेब, आपण केलेल्या आव्हानांना लोक नक्कीच विचार करतील अशी आशा बाळगतो. माजी आमदार व हॉस्पिटलचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय श्री डॉमिनिक गोन्साल्विस उपस्थित पाहुण्यास प्रबोधन करतील. आजच्या या कॅथलॅबचे उद्घाटक ऋषी फलका व त्यांच्या मिसेस, त्यांचे बंधू, आपल्या सर्वांचे आवडते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर फेलिक्स मचाडो, स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित मित्र, बरीच भाषणं झालेली आहेत त्यामुळे तुम्ही पण कंटाळा. मात्र आम्ही जर भाषण केलं नाही तर तुम्हाला असं वाटेल काहीतरी यांचं बिझनेस लाईफ कसं. मित्रांनो, 14 नोव्हेंबर 1982 रोजी हॉस्पिटलची सुरुवात झाली. कार्डिनल ग्रेशियसचं निधन 1978 साली झालं. पण मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आज बिशपांना की त्यावेळी सुद्धा कार्डिनल पेमेंटा म्हणजे त्यावेळी ते बिशप होते, त्यांनी सांगितलं की हे हॉस्पिटल पे करू नका कारण ग्रीसचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होतं. आता आज बिशपांना वाटत होतं की काय 5 कोटीचा प्रकल्प तुम्ही हाती घेता, जरा विचार करा. पण आम्ही मंडळी गेली अनेक वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो, हिंमत आमच्यामध्ये आहे आणि आज दिवसात तुमचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे या कामाला लागलो. आम्हाला कुठं माहीत आहे ऋषी फलकाव या वसई तालुक्याचे होते, आम्हाला कुठं माहीत होतं की ते 1 कोटी देणार आहे. पण ऋषी फलकावाने सुद्धा फार मोठं औदार्य दाखवलं आणि मित्रांनो, एक चांगला प्रकल्प या भागामध्ये उदयाला आला, त्याबद्दल तुम्ही सर्व टाळ्या वाजवून ऋषी फलकावचं
अभिनंदन करा आणि टाळ्या वाजवून आर्चबिशप साहेबांनी भाषणामध्ये काहीतरी आशीर्वाद ते देतातच नेहमी आपल्याला, पण त्या आशीर्वादामधून सुद्धा काही आर्थिक मिळेल का हे जर आम्हाला समजलं तर आमच्यासारख्या या वयामध्ये सुद्धा काम करणाऱ्या माणसांना खूप उपयोग येईल. तसं म्हटलं तर मी हार्ट पेशंटचा रुग्ण, 45 वर्षापूर्वी मला हार्ट अटॅक आला. या स्टेजवर जी मान्यवर मंडळी आहेत त्यावर कोणाच हार्ट अटॅक अद्याप आलेलं नाही. येणार आहे म्हणत मुद्दा असा आहे की मला आता बिंदासपणे काम करता येईल कारण त्यातल्या जवळ आहे आणि डॉक्टर राजीव शर्माने सांगितलं आणि डॉक्टर पिंटूने सांगितलं आणि डॉक्टर पिल्ले तर माझे सल्लागार आहेत. त्याच्यामध्ये अहो एक लक्षात घ्या की तुम्ही जगायचं असेल तर हेल्दी जगा. मला एवढं सांगायचं तुम्हाला की या हॉस्पिटलमध्ये अनेकांचे शब्द गाणीभूत झाले, अनेकांचा उल्लेख झाला, अनेकांचा उल्लेख झाला नाही. फादर पातोर मशोड यांचा उल्लेख झाला नाही, फादर भंडारांचा उल्लेख झाला, तुलसी तवरीचा उल्लेख झाला, पण आर्चबिशप साहेब 3 धर्मगुरु आणि आम्ही प्रापंचिक नाही. मी स्वतःला प्रापंचिक नाही समजत, आम्ही सामाजिक कार्यकर्ते, त्यावेळेला मी नव्हतोच म्हणा, मी नंतर आलो. यांच्या हिमतीवर हे हॉस्पिटल सुरू झालं. तुम्ही सुद्धा मागे चांगली मदत दिलेली आहे, आता आम्हाला तुम्ही खाजगी कबूल केलं आहे. मी ते ओपनली सांगतो लोकांना की आता परदेशवारी केल्यानंतर तुम्ही बरीचशी मोठी रक्कम देण्याच्या विचारात आहेत हे मी मुद्दा या ठिकाणी नमूद करतो. मला या निमित्ताने तुम्हाला एवढं सांगायचं आहे मित्रांनो की अनेकांनी ज्यांच्यात आपण छोटीशी 70 करणार आहोत 1 लाख रुपये दिलेले आहेत. माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आपण एक कॉफी क्लब काढावं का यांचा, म्हणजे ज्याच्यामध्ये रिची फलकाव पण येतील, ज्याच्यामध्ये मान्यवर मंडळी बसले सिरेन डिसोजा, बरबोस, डॉक्टर पिल्ले आणि आपल्यासारखी आणखी मंडळी यांचं एक कॉफी क्लब काढावा आणि 3 महिने त्यांच्याशी चर्चा करावी. आता सध्या आपल्याकडे मेल आहे, लॅपटॉप आहे, अशा पद्धती आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण काय करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, मी मगाशी नागरिकांनी जो उल्लेख केला, जेमतेम 2 कोटी जमलेले आहेत, आम्ही मंडळी या वयामध्ये सुद्धा पायऱ्या झिजवतो, आम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. जपानमध्ये एक गाव आहे, मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, जपानमध्ये एक गाव आहे नागा नो असं काहीतरी त्याचं नाव आहे, त्यांच्या गावातले लोक लवकर मरत असत हार्ट अटॅकने. मग त्यांनी शोध लावला का मरतात आमच्या भागातले लोक, तर त्यांना असं दिसून आलं की लोक लवकर रिटायर होतात, लवकर काय पाहिजे ते खातात आणि लोक आपलं आरोग्याचं जे काम असतं ते करत नाही. आणि आज संबंध जगामध्ये नंबर 1 ते नानानो गाव आहे. मला यानिमित्त तुम्हाला एवढं सांगायचं, मी आज 84+ आहे, मला यानिमित्त तुम्हाला एवढं सांगायचं की या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्याचा वापर करा आणि जे जगा अशा पद्धतीने जगा की त्याला म्हणतात हेल्दी लाईफ जगा. हे या निमित्ताने एक वडील विचार आता मी तुम्हाला सांगतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन मी माझं छोटंसं पण जरा कडक भाषण पूर्ण करतो. धन्यवाद गोंसाले साहेब, आपण हेल्थ इज वेल्थ आणि आपण हा मंत्र आम्ही नक्कीच जपणार आहोत. फादर थॉमस स्टीफन स्क्रूथ ख्रिस्त पुराणाचे गाडे अभ्यासक फादर नेल्सन फलकाव डॉन बॉस्को संस्थेत अहमदनगर येथे कार्यरत आहेत. ते तत्वज्ञान व ईशज्ञानाचे प्रोफेसर आहेत. त्यांनी तत्वज्ञानाचे BA व MA सलिझियन पॉन्टिफिशियल युनिव्हर्सिटी रोम येथे पूर्ण केले. ज्ञानदेव विद्यापीठ पुणे येथे ईशज्ञानमध्ये PhD पूर्ण केली. त्याने अनेक पुस्तके व लेख लिहिले आहेत असे हे व्यक्तिमत्व आज आपल्यात उपस्थित आहेत. माननीय रेव्हरंड फादर नेल्सन फलकाव यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. अच्छा, कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्चबिशप फेलिक्स मचाडो, उद्घाटक रिचर्ड फलकाव आणि व्यासपीठावरील मान्यवर, माझे मोठे भाऊ रिची फलकाव यांनी मला बजावून दिलं, तुम्ही येणार आहेत, तुम्ही बोलणार आहेत, तुम्ही स्टेजवर असणार आणि मला ह्याचं आमंत्रणही मिळालं. परंतु बजावणी अशी होती की माझ्याबद्दल बोलू नका,
आणि त्यांच्याबद्दल बरंच बोललं गेलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या विषयाकडे वळतो. परंतु माझ्या मनात होतं की त्यांच्याबद्दल काहीतरी बोलावं. माझ्याहून 2 वर्ष मोठा असता माझा भाऊ रिची, जसे आम्ही लहानपणी एकत्र खेळलो, त्याचा गोड स्वभाव, मन मिळावू स्वभाव, त्याचं डॉईशमध्ये झालेलं करिअर आणि त्याचं दानशूरपण आहे याबद्दल आपण ऐकलेलं आहे. आणि विशेष करून त्यांनी आमच्या कुटुंबाला कशा प्रकारे सर्व जमिनीचे व्यवहार करून एकत्र ठेवलेलं आहे त्याबद्दल मी सविस्तर बोलणार होतो. परंतु मी आजच्या विषयाकडे वळतो. थोडक्यामध्ये मला 2 मिनिट द्या. आजचा कार्यक्रम म्हणजे कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाच्या आशीर्वाद आणि उद्घाटन. आपण जर पहिला प्रथम मला जेव्हा हे आमंत्रण मिळालं तेव्हा मी थोडंसं मननचिंतन केलं की हा कार्यक्रम काय आहे आणि थोडंसं वाचनही केलं ह्या विषयावर की कॅथलॅब काय आहे. तर कॅथेटरायझेशन लॅबॉरेटरी ह्यावर मी थोडंसं विचार केला, वाचन केलं आणि मननचिंतन केलं आणि त्याच्यातून 2 विषय विशेष मी पकडले. पहिला प्रथम आरोग्य सेवा. की माझा विचार असा होता की सर्व धर्मामध्ये आणि सर्व शास्त्रामध्ये आध्यात्मिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्य, आरोग्यदान, आरोग्यासाठी प्रार्थना, आरोग्य सेवा त्यालाही महत्त्व दिलं जातं. येशू ख्रिस्ताने रोग्यांना आरोग्यदान दिलं, आंधळांना डोळे दिले, बहिरांना कान दिले आणि अनेक पीडित आणि जे आजारी होते त्यांना बरं केलं. प्रभू येशू हे चमत्कार करू शकला कारण तो साक्षात परमेश्वर होता आणि आहे. मदर तेरेसाने पीडित आजारी यांच्यामध्ये प्रभू येशूला पाहिलं आणि तिने त्यांना जीवन दिलं, त्यांची सेवा केली आणि ती करत आहे. आणि यासाठी तिने अधिक संस्था उभारल्या ज्याच्यामध्ये रुग्णालय, हॉस्पिटल, अनाथाश्रम, वृद्धाश्रम इत्यादींचा समावेश आहे. ही आरोग्य सेवा वृत्ती आपल्या वसईत मोठ्या प्रमाणात दिसून येते व त्याचं उदाहरण म्हणजे हे कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल, जे हॉस्पिटल कार्डिनल ग्रेशियस यांच्या प्रेरणेमुळे स्वर्गवासी मॉन्सिनियर तवारीस फादर भंडारींचं मी नाव ऐकलं, इतरही काही धर्मगुरू आहेत की ज्यांनी ह्या प्रकल्पाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या अथक प्रयत्नाद्वारे व वसईकरांचा सहभाग आणि दानशूरपणामुळे कार्यरत आहे. आणि आपण इथे जे उपस्थित आहोत आणि सर्व वसईकर त्या अर्थाने की आपण प्रत्येकजण इथे काय करू शकू. कदाचित आपण मोठं डोनेशन देऊ शकत नाही परंतु थोडाफार हातभार आपण लावू शकतो. उदाहरणार्थ आजारांना घरी किंवा हॉस्पिटलमध्ये भेट देऊ शकतो, आजारांसाठी वैयक्तिक किंवा सामूहिक किंवा आपला जर एखादा प्रार्थनेचा ग्रुप असेल तर त्याद्वारे आपण प्रार्थना करू शकतो. काही गरीब आजारांना पैसे हातात न देता औषधे विकत घेऊन देऊ शकतो. ज्यांची अगदीच ऐपत नाही त्यांचं हॉस्पिटल बिल भरू शकतो चांगल्या शोभरवण्याप्रमाणे. हे उदाहरण बायबलमध्ये आपल्याला सापडते. येशू ख्रिस्ताने एका गरीब, मागासवर्गीय आणि दलित माणसाचं उदाहरण दिलं की अनेकांनी त्या माणसाला रस्त्यावर पडलेलं पाहिलं परंतु हा शोभरोने त्या घायाळ माणसाला उचलतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि त्याचं बिल भरतो. आपणही चांगले शोभरोनी बनू शकतो. हे हॉस्पिटल विविध विभागाने विकसित होत आहे आपण ऐकत आहोत व त्यातलं एक महत्त्वाचं पाऊल किंवा माइलस्टोन म्हणजे कॅथेटरायझेशन लॅबॉरेटरी विभाग वसईत ही कॅथलॅब पहिली आहे आणि म्हणून अभिनंदन.
मी अनेक वर्ष पुण्यामध्ये होतो माझा अभ्यास करत असताना. तिथे एक इनलॅक्स हॉस्पिटल आहे की ज्याला साधू वासवाणी हॉस्पिटल म्हणतात. सिंधी लोकांनी हे फार मोठं हॉस्पिटल त्यांच्या आर्थिक मदतीने बांधलेलं आहे. आणि तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जर प्रवेश केला तर तिथे प्रवेशद्वारासमोर एक ब्रीदवाक्य आहे आणि ते ब्रीदवाक्य असं आहे, एव्हरी पेशंट इज अ पिक्चर ऑफ गॉड, टू सर्व हिम हर इज टू वर्शिप गॉड. म्हणजे प्रत्येक आजारी व्यक्ती ही परमेश्वराची प्रतीक आहे, त्या व्यक्तीची सेवा करणे म्हणजे परमेश्वराची पूजा होय. इकडचं ह्या हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य सुद्धा त्याला मिळतं जुळतं आहे, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छितो की जर हे ब्रीदवाक्य आपलं किंवा जे साधू वासवाडी हॉस्पिटलमध्ये आहे, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा किंवा रुग्णांची सेवा करणं ही परमेश्वराची सेवा करणं होय, हे जर आपण सर्व मिळून विशेष करून कार्डिनल ग्रेशस ट्रस्टीज, मॅनेजमेंट, स्टाफ आणि डॉक्टर्स ह्यांनी ह्याचं कृतीमध्ये जर रूपांतर केलं तर कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल वसईतच नव्हे तर मुंबई प्रसिद्ध होईल ही इच्छा आपण विविध प्रकारे व्यक्त केलेली आहे. व मुंबईच्या ब्रिज कँडी, बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक, लीलावती व इतर हॉस्पिटलच्या बरोबरीचं ठरेल ही सदिच्छा मी व्यक्त शब्द पूर्ण करतो. थँक्यू व्हेरी मच फादर नेल्सन. संस्थेच्या आजवरच्या प्रवासात अनेक लहानथोर व्यक्तीचे योगदान आम्हाला लाभलेले आहे. हा सेतू बांधण्यासाठी अनेकांनी खारीचा वाटा उचलला आहे. अशा आमच्या सर्व दानशूर व्यक्तींची आम्ही आज विशेष आठवण करतो व आजच्या दिवशी त्यांना सन्मानित करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आता हॉस्पिटलचे व्हाईस चेअरमन श्री अंजन परेरा देणगीदारांची नावे संबोधित करतो. लिस्ट मोठी आहे, प्लीज बेअर अप विथ मी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिज ग्रेस रेव्हरंड आर्च बिशप फेलिक्स मचाडो, उद्घाटक आमचे मित्र फलकाव, त्याचे कुटुंबीय आणि मंचावर असलेले मान्यवर. असं म्हणतात देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याने हात घ्यावे. आता आपण सत्कार करणार आहोत. जे उदारस्थाने ज्याने मदत केलेली आहे 5 लाख आणि त्यावरील, श्री सेलिन डिसूजा मी आमंत्रित करतो, रेव्हरंड फादर डॉक्टर नेल्सन फलकाम यांना शॉल श्रीफा देऊन त्यांचा सन्मान त्यांना सन्मानित करते. संतोष पिल्ले सॉरी सेलिनजी सुद्धा यांनी 10 लाखाची बरोबर देणगी दिलेली आहे. डॉक्टर संतोष पिल्ले 7,30,000. मी आमंत्रित करतो माजी आमदार साहेब डॉमिनिक सर्विस. Thank you.
अँथनी बर्बोज देणगी रुपये 7 लाख. मी आमंत्रित करतो हिज ग्रेस आज बिशप फिलिप्स मचाडो. मिस्टर रोहन गोन्साल्विस 1,11,111. ऑल्बन डायस 1,02,000. रिचर्ड फलका मिस्टर एंड मिसेस जेरार्ड अथाई 1,10,000. Rafael Ribello and family 1,00,000 rupees. Mrs. Yvette Cuteno 1,01,000. Mr. Tejas Cuteno, please come up. 1,01,000. Peter Pereira 1,00,000. Once again.
स्टीफन लिक्विडा. मिस्टर नील कुटिनो नेला फलकाउ करके 1,00,000 रुपये. ओनील अल्मेडा आलेले आहेत. नेला मॅडम मिस्टर नोएल पोटॅडो 1,00,000 रुपये. आमचे विश्वस्त नार्थन कुटुंब साहेब थॉमस ब्रिटो 2,10,000. डॉक्टर संतोष पुल्ले तर्फे सन्मानित करते. त्या व्यतिरिक्त आणखी डोनेशन आलेलं आहे, ते मी वाचून दाखवतो. मिस्टर व्हॅलेरियन एलायस परेरा रूमसाठी 2,00,000 रुपये. साधना पदपेढी मेडिकल रिलीफ फंड 2,00,000 रुपये. डाबरे अँड फॅमिली मर्सेस मेरोडी 2,00,000 रुपये रूम करता. आपल्याकडे इमेलेन परेरा यांचा 33,00,000 फंड होता, त्याच्यात आणखी 3,00,000 रुपये वाढलेले आहेत. सो 3,00,000 आणखी त्यांनी दिलेले आहेत. 3,00,000 इमेलेन परेरा. ब्रिजेट कुठून मॅडम? मिस्टर रॉबर्ट पास्कल गोम्स मेडिकल फंड 2,21,000. थर्मोलॅब साइंटिफिक इक्विपमेंट
2,50,000, मिसेस मार्गलेन गोन्साल्विस कॅन्सर फंड 1,00,000, प्लीज मवीन मच्छाडो कॅन्सर परत असते अनेकांचे श्रम प्रयत्न व हातभार लागले आहेत. आम्ही त्यांची यथोचित ऋण निर्देश करू इच्छितो. ह्या संपूर्ण कॅथलॅब उभारणीसाठी अतिशय मोलाचं काम करणारे माजी महाव्यवस्थापक व कॅथलॅब कोऑर्डिनेटर म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आली, श्री रुकस परेरा, मी ज्येष्ठ विश्वस्त डॉमिनिक गोन्साल्विस यांना विनंती करते की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचं सन्मानित करावे. मागील 6 महिन्यामध्ये हॉस्पिटल व्यवस्थापनाचं एक पाठ बनून राहिलेले, सिमेंट्समधून सेवानिवृत्त झालेले आणि आपण सिमेंटचीच मशीन खरेदी केल्यामुळे ही मशीन बसवण्यामध्ये त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग लाभला, श्री अंजेलो परेरा, मी आमची विश्वस्त श्री नाझरेथ कुटिनो यांना विनंती करते की त्यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करावे. मला वाटतं अंजली साहेब आलेले नाही आहेत. कॅथलॅब उभारणीचं इंटेरियरचं काम पाहणारे मान्य सौ चंद्रमुखी सतपाल आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. चेअरमॅन सौ इवेट कुटिनो शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करतील. कॅथलॅब उभारणीतील इलेक्ट्रिकल कामाचे संपूर्ण धुरा वाहणारे श्री महेश शेडगे, मी व्हाईस चेअरमॅनना विनंती करते की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करावे. श्री महेश शेडगेंच्या वतीने श्री विवेक शेडगे सन्मान स्वीकारते. श्री विवेक शेडगे, कार्पेंटरचे काम पाहणारे श्री जॉनी अल्मेडा, टायलिंगचे काम पाहणारे श्री मुनल पुरणमल कुमावत, इलेक्ट्रिशियनचे काम पाहणारे श्री जॉनी गोन्साल्विस, एसीचे काम पाहणारे मेसेस टेक्नोकूल, फॉल सिलिंगचे काम पाहणारे श्री शर्मा, पेंटिंगचे काम
करणारे वर्मा पेंटर, मी जनरल सेक्रेटरींना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन त्यांना सन्मानित करावे. स्लाइडिंगचे काम पाहणारे श्री रॉबर्ट परेरा, स्टील वर्क पाहणारे श्री लिस्टन कुलासो, मेसर्स मुर्जेलो, हॉस्पिटलचे प्रोजेक्ट आर्किटेक्ट मान्यश्री जोसेफ फरोज यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असते. मी चेअरपर्सनला विनंती करते की त्यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार. आपल्या क्षेत्रात कार्य करताना प्रत्येक जण स्वतःची प्रगती साधत असतो, पण स्वतःच्या प्रगतीपेक्षा इतरांना प्रगतीपथाकडे नेणारे असतात फार थोडके. अशांची सेवा असते निस्वार्थी, प्रामाणिक, निरंतर. आजच्या मंगलमय कार्यक्रमाचा कळस म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मेंढपाळ आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांचे दोन शब्द ऐकण्यास आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो आपणास प्रबोधित करतात. आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो आपणास प्रबोधित करतात. व्यासपीठावरील सन्माननीय आणि माझ्या प्रिय बंधू भगिनी बरेचसे निघून गेलेले आहेत मला कळतं. उद्या रविवार आहे, आपली लोकं पहिल्या मिसाला जातात, लवकरच्या मिसाला जातात. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचा काय योगायोग आहे की कार्डिओलॉजी हा शब्द लॅटिनमधून येतो. हृदयाला कोर्दे असं लॅटिनमध्ये म्हणतात. कोर्दे म्हणजे हृदय. आणि काल आपण कॅथलिक ख्रिस्ती लोकांनी येशूच्या पवित्र हृदयाचा महासोहळा साजरा केला. आज पवित्र मरियेच्या हृदयाचा सोहळा साजरा ख्रिस्त सभा जगभर करीत आहे. तो सोहळा फक्त पुण्या एका
इंद्रियाचा नव्हता. हृदय म्हटलं म्हणजे सगळं काही आलं आणि जास्त करून प्रेम आलं. म्हणून आपण मिझेरी कॉर्ड असे शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा वापरत असतो. तर हा माणसाचं हृदय कसं निरोगी ठेवावं आणि जर का काही झालं तर त्या हृदयाला आपण पूर्ववत कसं करावं, म्हणजे एकदा माणसाचं हृदय तुम्ही निरोगी केलं की माणसाचं संपूर्ण जीवन हे सर्वार्थाने निरोगी होत असते. आणि म्हणून प्रभू येशूचा आपण जो सोहळा काल साजरा केला, पवित्र मरियेच्या हृदयाचा आज साजरा करतो, त्याला फार महत्त्व ख्रिस्त सभा देते. काल सॉलेम्निटी होती, शुक्रवारचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस असा काल होता. आणि म्हणून आयोजकांची मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की आपल्या ह्या चर्च प्रणालीत असं चालवलेलं हे हॉस्पिटल, कारण पवित्र आत्म्याद्वारे सगळ्यांची जी नावं घेतली गेली, कार्डिनल वेलेरियन ग्रेशियस ओक्युऱ्याला कसे आले, त्यांनी त्यांचं मत कसं व्यक्त केलं, नंतर मॉन्सिन्योर तवारीस, फादर भंडारी, इतरांची सगळ्यांची नावं झाली आणि आपण प्रापंचिकांनी, जरी गोन्साल्विस सारख्यांनी सांगितलं मी प्रापंचिक नाही, तुम्ही राजकारणी आहात पण तुम्ही प्रापंचिक पण आहात, तुम्ही आमच्या चर्च आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि म्हणून जेव्हा बिशपांनी, कार्डिनल सायमन पिमेंटा ऑक्झिलरी बिशप असताना, त्यांनी हॉस्पिटल तुम्ही सुरू करू नका, दॅट वॉज नॉट अ नेगेटिव्ह ब्रेक दॅट ही वॉज पुटिंग. मी जेव्हा नाशिकला गेलो पोप बेनेडिक्ट यांच्या विनंतीनुसार, तेव्हा मी लोकांना एकच सांगितलं की आपल्याला भिकारी राहायचं नाही, मदत करायला कोण आला का आपण भिकारी बनतो, आपण आपल्या पायावर उभं राहायचं आहे. म्हणून कोणाच्या मदतीची अपेक्षा तुम्ही करू नका, तुम्ही काढा, तुम्ही चालवा, अशा प्रकारे चर्च पुढे जात असते. आणि म्हणून जेव्हा बिशप सांगतात, कॉलेजच्या बाबतीत पण तसंच झालं, एखादे फादर जेव्हा काही गोष्टी करण्यासाठी पुढे धावतात तेव्हा त्यांना अशासाठी सांगितलं जातं, लोकांना घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण करणारे खरे लोक आहेत. आणि ते तंतोतंत ह्या वसई पुरता खरं झालेलं आहे. ब्रायन पिंटोशी मी बोलत होतो, रिचीशी मी बोलत होतो, मी त्यांना सांगितलं की हे एक हॉस्पिटल असं आहे, बिशपांच्या मीटिंगमध्ये मी जेव्हा बसतो आणि मी सेंट जॉन मेडिकल कॉलेजच्या ट्रस्ट बोर्डवर पण मी मीटिंगसाठी बसत असतो वर्षातून दोन वेळा, तेव्हा मी सांगतो की आमचं हॉस्पिटल भले तुलनात्मक दृष्टिकोनातून लहान काज असे ना, पण आम्ही बाहेरची भीक मागून इथं पैसे आणले नाही, आमच्या वसईच्या लोकांनी पैसे दिले आणि अडी अडचणीमधून आम्ही हे उदाहरण घालून देत आहोत. जेमनेरीमध्ये जेव्हा गेलो प्रोफेसर म्हणून, तेव्हा त्यावेळचे रेक्टर आमचे अग्नेलो ग्रेशियस यांना मी सांगितलं, आपली सेमिनरी आपल्याला स्वयंभूत केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहणारी केली पाहिजे, आपण फादर होण्यासाठी बाहेरची जाऊन मदत घ्यायची नाही. आणि त्यावेळेला मी मुंबईमध्ये चालूच होतं, पण इकडच्या बर्सेस ज्याला आपण म्हणतो, एका विद्यार्थ्याचा त्यावेळेचा महिन्याचा खर्च 30,000 रुपये जर का बँकेत ठेवले तर त्या व्याजावर एका महिन्याचा सेमिनरींचा खर्च चालत असे, अशा प्रकारे 30,000-30,000 गठ्ठे असे मी सेमिनरीसाठी. आणि पहिले एक पॅरिश पुढे आलं, मग दोन आली, मग तीन आली, आज सतत हे चालू आहे. आपण आपल्या पायावर उभं राहण्यासाठी शिकलं पाहिजे आणि ते आम्ही तुम्हाला शिकवायचं आहे, अशी ख्रिस्त सभेची अपेक्षा आहे. तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुढे चला आणि आम्ही झोपतो, नाही, ते नाही.
आणि म्हणून सुरुवातीपासून कार्डिनल बेलेरियन ग्रेशियसने, कारण ज्या माणसांचा उल्लेख झाला सुदैवानं ही सगळी माणसं माझ्या परिचयातली, कार्डिनल बेलेरियन ग्रेशियस, मी जेव्हा माझ्या पुढील अभ्यासासाठी फ्रान्सला होतो तेव्हा मला वाटतं ते जास्त अशा प्रीसना खूप असे काय ओळखत नसत, त्यांच्या धिप्पाड त्या अशा पुढे उभं राहण्यासाठी मॉन्सिनियरसुद्धा आपले घाबरत. अशा वेळेला कार्डिनल ग्रेशियसने फ्रान्समध्ये असताना माझ्या भेटी घेतलेल्या आहेत. मी माझं भाग्य समजतो, मी लहान मुलगा होतो त्यांच्या संघात, मी वसईचा एक होतो, पण त्यांनीसुद्धा माझ्या पुढे काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत. कार्डिनल पिमेंटा हे तर माझे सेमिनरीचे रेक्टर होते, तदनंतर त्यांनीच मला फादरांची दीक्षा दिली आणि पुढे ते माझे मित्रसुद्धा बनले. मरता मरता ते रोमला खूप वेळा येत असत, एक महिना मी जिथं राहत असे तिथं राहत असत. त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मॉन्सिनियर तवारीस, फादर भंडारी, ही तर अगदी त्यांच्या आशीर्वादाखाली आम्ही वाढलेलो आहोत. पण त्यांनी जे काही केलं ते एका विशिष्ट हेतूने केलेलं आहे हे मला नमूद करायचं आहे. बंधू भगिनींना मी भाषणाची तयारी केली होती पण इथं मला वाटतं वेळ फार झालेली आहे आणि म्हणून मी आवर्त घेतो की सर्वांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे असं चर्चा सांगते. आज आपण ह्यावर्षी सेकंड व्हॅटिकन काउन्सिलची 50वी सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. 1962 ते 1965 50 वर्षे ह्यावर्षी साजरी होत आहेत आणि एक विचार जगाला चर्चने दिला तो म्हणजे कॉमन गुड. सगळ्या लोकांना घेऊन सार्वजनिक हित कसं साधायचं, सर्वोदय सगळ्यांचं कसा करायचं, कॉमन गुड, द आयडिया ऑफ कॉमन गुड. म्हणून मी सांगताना नेहमी सांगतो माझा जो परिचय युरोपियन किंवा अमेरिकन देशांशी आला माझ्या वास्तव्यामुळे, माझ्या अभ्यासामुळे आणि माझ्या अध्यापनामुळे तिकडे, तेव्हा मी त्यांना सांगत असतो की आपण भारतीय इंडिव्हिज्युअली खूप आहोत, इंडिव्हिज्युअल, इंडिव्हिज्युअलिस्टिक. माझं घर, माझ्या घरातली सुशोभितता, माझं घर बाहेरून कसं बरं दिसेल, फक्त माझं घर, पण रस्ते बिस्ते ते राहू दे, ते माझं काम नाही. युरोपचं वेगळं आहे, त्यांची घरं जर तुम्ही बघितलीत तर 12व्या शतकातली ती असतात. त्यांच्या सुखसोयी करतात ते घरामध्ये, ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या करतात, पण त्यांचं प्राधान्य कॉमन गुड, आपले रस्ते कसे चांगले असायला पाहिजे, आपल्या लोकांना सगळ्या सुविधा कशा बाहेर मिळाल्या पाहिजे. सो दॅट कॉमन गुड हा चर्चने आणलेला विचार आहे. इट इज द सोशल टीचिंग ऑफ द चर्च. आणि म्हणून मेंढपाळ म्हणून मला अत्यानंद वाटतो आणि गुंसालवी साहेबांनी एक खेळीमेळीचं वातावरण निर्माण केलं, कारण ते बिशप हाऊसला येतात आणि आमचे असेच संभाषण होतं. मला तुम्ही अगदी तुमच्या लहान भावासारखा मानतात, ह्याच्यामध्येच मला माझ्या बिशप असल्याचा आनंद आहे. मला दुसरा आनंद दुसऱ्या कशात नाही. माझी लोकं जिथं माझ्याशी अगदी खेळीमेळीने वागतात, माझ्या बरोबर राहून वागतात, तिथं माझा खरा आनंद आहे. आणि आजची संध्याकाळ तशी आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, सांगण्यासारखं खूप आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये अद्याप मूलभूत अशा धर्म प्रांत म्हणून ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी असायला पाहिजेत त्या आपल्याला तयार करायच्या आहेत. आपण गृहित धरलं होतं की सगळं आहे पण सगळं नाही. आणि म्हणून उदाहरणार्थ आपलं एक कॉलेज आहे, सिनियर कॉलेज, की जे डायसिस चालवते. आज आपण 15 कोटीचं काम हातात घेतलेलं आहे, हल्ली काम सुरू आहे. मी कोणाला कधी अद्याप सांगितलं पण नाही, एक थोडे असे लोक घेऊन मी त्यांना सांगितलं की असं असं काम आहे, पण मी अद्याप लोकांकडे गेलो नाही. 15 कोटींचं काम आहे आणि कॉलेजचं काम सुरू झालं आहे. खिशात पैसे नाहीत आपले, पण आपले लोक उभे राहतात जेव्हा गरज असते तेव्हा. परमेश्वरावर आणि माझ्या लोकांवर माझा संपूर्ण विश्वास आहे, पण हे एक मोठं काम आहे. आपल्या धर्मप्रांतामध्ये तसं बघायला गेलं तर आज एक पास्टरल सेंटर नाही. इथं मला जर का
15 बिशपांना जरी बोलवायचं असेल एखाद्या सभेसाठी, आज मी वेस्टर्न रिजन बिशपांचा अध्यक्ष आहे, आय एम द प्रेसिडेंट ऑफ वेस्टर्न रिजन बिशप्स काउन्सिल, आम्ही जवळजवळ 20 बिशप्स आहोत. वसईमध्ये आम्हाला सभा नाही घेत आहेत. बिशप डाबरेने एकदा घेतली, पण 5 बिशप बिशप्स हाऊसला, 5 बिशप पुण्या पॅरिशमध्ये, 5 बिशप दुसऱ्या कुठे, 5 बिशप दुसऱ्या कुठे. 20 रूम असलेलं, सेल्फ कंटेन्ड रूम असलेली जागा आपल्या वसईमध्ये नाही. एक सेंटर आपण कोशिंबीला बांधलं सिस्टरांनी. मी त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं. 50 रूम तिथं आता सेल्फ कंटेन आपण केलेले आहे. म्हणजे मिशन भागासाठी आहे, तिथं हेतू वेगळा आहे, पण ह्या सुविधा इथेसुद्धा झाल्या पाहिजे. अशा प्रकारे ही जी कामं आहेत ही सुद्धा सुरू आहे. आणि म्हणून चर्च आमच्या बरोबर नाही असा कधीही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे चर्चच काम आहे आणि त्यामुळे चर्चने सुरू केला. पण प्रापंचिक हा चर्चमधील हा उरला सुरला असा भाग नाही, तो मेन भाग आहे. द लेटी इन द चर्च, द चर्च इज मेड अप ऑफ लेटी अँड क्लर्जी. आणि मग स्वतःच्या स्वेच्छेप्रमाणे सिस्टर्स, ब्रदर्स किंवा रिलिजियस फादर्स असतात, पण त्यांनी एक विशिष्ट असा मार्ग निवडलेला असतो. खरं म्हणजे त्यांनी समाजामध्ये राहून सेवा करावी असं काही त्यांचं आद्य अशी शपथ नसते त्यांची. त्यांचं व्रत जे असते ते प्रार्थना करण्याचं, साधं जीवन जगण्याचं, आज्ञाधारी जीवन जगण्याचं, ब्रह्मचारी जीवन जगण्याचं. आणि म्हणून लेटी आणि क्लर्ज हा मिळून चर्च तयार होत असते. लेटीमधून काही रिलिजियस होतात सिस्टर्स उदाहरणार्थ, आणि क्लर्जीमधून काही रिलिजियस होतात प्रीस्ट्स. आजचे पोप हे रिलिजियस आहे, पण ते पोप झाले. काळाची जशी गरज असते तसं त्यांना सामावून घेतलं जातं आणि चर्च पुढे जात असते. आणि म्हणून प्रापंचिकांनी कधीही न्यूनगंड न आणता यू आर ऑल्सो द पिलर्स ऑफ द चर्च. अँड वाय आर देअर पॅरिश काउन्सिल्स? निर्णय सगळ्यांनी एकत्र घ्यायचे आहे. म्हणजे निर्णयाची प्रक्रिया, निर्णय काय घ्यायचा तो एकाला कोणाला तरी सांगायला लागतो, पण प्रक्रिया ही तशी असायला पाहिजे. मी कधी स्वतःच्या मनमानेला असा कारभार करत नसतो. उदाहरणार्थ आजचा विषय तुम्ही मला सांगितलं आणि गुंसालवी झाले होते, कुटीनो आले होते, नंतर मग संपूर्ण कार्यकारी मंडळ आलं होतं श्रीमती इवेट कुटीनो बरोबर. त्यांचा आग्रह यांना मदत करावी. कदाचित तुम्हाला वाटत असेल की चर्च तुमच्या बरोबर नाही. नाही, चर्च बरोबर आहे, कारण तुम्ही कमी नाही चर्चमध्ये, तुम्ही उरले सुरले चर्चमध्ये नाही. द शेअर ऑफ द लेटी इन द चर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही दुसऱ्या विश्व परिषदेची शिकवण आहे 50 वर्ष ज्याची आपण साजरी करत आहोत. आणि म्हणून पैशाविषयी मी एकटा निर्णय कधी घेत नाही पैशाचा, मला तो अधिकार नाही. सगळ्या लोकांना मला बरोबर घेऊन करायचं असतं. आता सगळ्या लोकांना म्हणजे 1,30,000 आपले कॅथलिक लोक आहेत, मग त्यांचे प्रतिनिधी धर्मगुरू म्हणून तुम्ही मान्य करता. त्याच्यातून सुद्धा निवडलेले असे प्रीस्ट काउन्सिल असते 30 धर्मगुरूंचे, मला त्यांना विश्वासात घ्यायलाच लागते. मी इथं येऊन तुमच्या पुढे, मी काही बिल्डर नाही किंवा मी काही कोण बिझनेसमॅन नाही की इथं येऊन तुम्हाला फिगर देईन, चला माझी एवढी देणगी झाली, नाही, मला मी करू शकत नाही. हा पैसा लोकांचा आहे, मला पैचा हिशोब द्यायला लागेल. आणि म्हणून माझ्या प्रीस्ट काउन्सिलला मला विश्वासात घेतलं पाहिजे, माझ्या कन्सल्टंट्सना मला विश्वासात घेतलं पाहिजे. आता ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी वेळ मिळाला नाही, कारण आपण एप्रिलमध्ये, साधारण मेमध्ये माझ्याशी संपर्क साधलेला आहे की आपण पुढे जायचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यामुळे मी पुनरावृत्ती करीत नाही. तुम्ही ट्रस्टींना सांगितलेलं असेल की ह्या हॉस्पिटलसाठी मी एका मीटिंगसाठी त्या भागात गेलेलो असताना दक्षिणेकडे मी म्युलर हॉस्पिटलला भेट देण्यासाठी मँगलोरला गेलो.
आणि तिथं माझा हेतू एकच होता, माझ्या तिकडच्या बिशपांनी कॅथलिक चर्च डायसिस चालवते ते हॉस्पिटल, त्यात माझं स्वागत केलं आणि मी एकच दिवस तिथे होतो, पण संपूर्ण दिवस मी दुपारचं जेवण न घेता हॉस्पिटलमध्ये सगळं बघत होतो. आणि इथं येऊन मी पहिलं चेअरमनला सांगितलं की असं असं मी केलेलं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, पण कॉशियसली पुढे जायचं आहे, सावधरित्या पुढे जायचं आहे. पैशांची आता सत्कार आपण केले, ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या, हा सुद्धा लोकांच्या घामाचा पैसा असतो, त्यांची सुद्धा इच्छा असते की हा पैसा नीट सार्थकी लागला पाहिजे. आणि म्हणून आता मी माझं भाषण न लांबवता आणि गुंसालजींनी सांगितल्याप्रमाणे जी काय फिगर वगैरे बोलतात, आता मी तसं काही करणार नाही, परंतु जास्त अर्थपूर्ण एक पाच मिनटामध्ये जास्त अर्थपूर्ण अर्थपूर्ण हे आपल्या धर्मप्रांताचे अर्थव्यवस्थापक फादर राजेश लोपीस तुम्हाला सांगतील आणि जे काही आहे ते खरं सांगतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू युअर ग्रेस आर्चबिशप फेलिक्स मचाडो, रिस्पेक्टेड डिग्निटरीज अँड माय डिअर लेडीज अँड जेंटलमॅन. आर्चबिशपाने आता आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या डायसिसच्या अनेक प्रायोरिटीज आहेत. आज हे हॉस्पिटल इथे उभं आहे हे शारीरिक स्वास्थ्य, फिजिकल हेल्थ ह्याची काळजी घेण्यासाठी, आपल्या वसईतील लोकांसाठी ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु त्याचबरोबर डायसिसची जी एज्युकेशनल नीड्स आहेत, आपण कॉलेज बांधतोय, पास्टरल नीड्स आहेत, पास्टरल अँड स्पिरिच्युअल नीड्स, त्यासाठी आपल्याला एक रिट्रीट सेंटर असणं, पास्टरल सेंटर असणं, जिथे प्रापंचिकांना आपण प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकू, त्यांच्या अध्यात्माचं जडणघडण करू शकू. अध्यात्म ठीक तर फिजिकल हेल्थ ठीक. इथे बरेचसे डॉक्टर आहेत, ते आपल्याला सांगतील की हेल्थ इज अ सायकोस्पिरिच्युअल मॅटर. आणि ही आध्यात्मिक हेल्थ आपल्याला मिळावी त्यासाठी आपलं पास्टरल सेंटर आणि रिट्रीट सेंटर आपल्याकडे आज नाही, आणि ती देखील डायसिसची प्रायोरिटी आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायला हवं. आणि ही वास्तू उभारण्याची पूर्ण जबाबदारी आज डायसिसवर आहे. आज बिशपाने सांगितलं त्याप्रमाणे आपल्या एज्युकेशनल नीड आपल्या यंग मुलामुलींच्या पुरवण्यासाठी आपण एक कॉलेज उभारत आहोत, 15 कोटी खर्च आहे त्याला. पास्टरल सेंटर अँड ट्रीटमेंट सेंटर जर उभारायचं असेल तर आणखीन एक जवळजवळ 8-10 करोडचा खर्च असेल. तर एवढं मोठं प्लस डांगणगाव कॉलेज आपण चालवतोय विना अनुदानित, ह्या अशा अनेक गरजा डायसिसला आपल्या समोर असताना बिशपांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक निर्णय घेताना खूप जाणीवपूर्वक आणि खूप समजून आणि विशेष करून कन्सल्टेशनच्या प्रोसेसद्वारे घ्यायचा असतो. बिशपाने आता सांगितलं की कुठलाही आर्थिक निर्णय ते स्वतःहून घेऊ शकत नाही, प्रीस्ट कन्सल्ट असतं, प्रीस्ट काउन्सिल, कॉलेज ऑफ कन्सल्टर्स आणखीन एक अधिकृत बॉडी आहे धर्मगुरूंची, प्रापंचिकांचा सहभाग असलेली फायनान्स काउन्सिल आहे, फायनान्स कमिटी, डायसिसची फायनान्स अँड प्रॉपर्टी कमिटी, अशा 2 कमिटीज आहेत, त्यामध्ये देखील अधिकृतपणे हे विषय मांडून त्यांचं मत घेऊन मग बिशपांना हे निर्णय घ्यावे लागतात. बिशपांनी सांगितलं की आपल्या गरजा आहेत, तरी पण त्यांच्याशी आणि माझी चर्चा झाल्यानंतर, आपलं डेलिगेशन येऊन गेल्यानंतर, त्यांना देखील वैयक्तिक वाटलं की ह्या उपक्रमासाठी डायसिस आपलं कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या ह्या कॅथलॅबसाठी आपण काहीतरी करावं, फुल ना फुलाची पाकळी म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की बिशप, वी कॅन टेक दॅट डिसिजन सो फास्ट ॲज ही सेड, की फायनान्स कमिटीची मीटिंग किंवा प्रीस्ट काउन्सिल कॉलेज ऑफ कन्सल्टची मीटिंग आता इमिजिएटली आपण घेऊ शकत नाही, आणि आपल्या गरजा देखील तितक्याच आहेत, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायला हवं. वी स्ट्रगलिंग फॉर फंड्स राईट नाव. तरी पण बिशप बोलले की आय हॅव अनदर वे, आणि त्यांच्या अनुमतीने मी हे इथे घोषणा करतो. जगभरातल्या प्रत्येक बिशपांना आणि पोप महाशयांना देखील आपण एक 7 कलेक्शन करतो वर्षातनं, जी आपण रोमला पाठवतो, त्यापैकी एक कलेक्शन पीटर पेन्स असते, जे आपलं माऊलीचा नवेना असतो ना, त्या दरम्यान हे कलेक्शन केलं जातं पहिल्या बुधवारचं. आणि ते जे कलेक्शन असतं ते संपूर्ण कलेक्शन आपण पोप साहेबांच्या पर्सनल मिशन कार्यासाठी पाठवतो, आणि मग तो निधी जगभरातून जमा करून तो निधी पोप महाशय स्वतःचं मिशन कार्य, प्रत्येक जण आपल्याला कधी कोण भिकारी भेटला आपण त्याला देतो काहीतरी काढून, किंवा एखाद्या फॅमिलीला आपण सपोर्ट करतो, त्याचप्रमाणे पोप महाशयांना स्वतःचं मिशन, स्वतःची चॅरिटी करण्यासाठी हा फंड आपण उभारतो. तसेच अनेक डायसिसमध्ये जगभरातल्या
बिशपांना देखील स्वतःचं मिशन कार्य करण्यासाठी पर्सनल चॅरिटीसाठी त्यांना फंड उपलब्ध केले जातात. त्यांना पर्सनल गिफ्ट कोण देतं, कधी कधी ते टॉक द्यायला जातात एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये, तिथून त्यांना जे मानधन दिलं जातं. परदेशाचा दौरा झाल्यानंतर तिथून समजा त्यांना सांगितलं की आमच्याकडे गरजवंत लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी, तर तिथून थोडीशी जी काही मदत येते, हा मदत ही जी मदत येते ही फायनान्सेस बिशपांच्या पर्सनल चॅरिटी फंडमध्ये आपण डायसिसमध्ये जमा करतो. ही काही मोठी रक्कम नसते, पर्सनल चॅरिटी फंड हा छोटा असतो. ह्याच पर्सनल चॅरिटी फंडमधून आज आपण डायसिजन विकलांग केंद्र उभारीत आहोत. भुईगावला तुम्ही जर भेट दिली असेल उमेद हँडिकॅप सेंटरला, तर ती बिल्डिंग आज मोडकळीस आलेली आहे, कधी कोसळेल ह्याचा नेम नाही. आणि बिशप आल्यापासून त्यांनी जणू काही हा चंगच बांधला आहे की ही बिल्डिंग मला पुन्हा उभारायची, परंतु त्याच्यासाठी फंड डायसिसकडे उपलब्ध नाही. मग बिशपाने ठरवलं माझ्या पर्सनल चॅरिटी फंडमधून मी ही बिल्डिंग बांधणार, आणि डायसिसतर्फे आपण त्यांच्या पर्सनल चॅरिटी फंडमधून आज आपण उमेद सेंटरच्या कामाला देखील हातभार लावलेला आहे. तरी पण त्यांनी सांगितलं की हा उपक्रम आपण हाती घेतला आहे कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या कार्डिओ कॅथलॅबचा, त्यासाठी आपण काय देऊ शकतो का. तर बिशपांनी अगदी मन मोठं करून त्यांच्या पर्सनल चॅरिटी फंडमधून ह्या कॅथलॅब सेंटरसाठी 5 लाख रुपयाची देणगी घोषित केलेली आहे. Thank you for the Rajesh Lopez. आभार किती छोटे शब्द पण त्यामध्ये दडलेला भाव मात्र मोठा. कोणत्याही कार्याची यशस्वीता अवलंबून असते ती सपत्नीताच्या सहकार्यावर. स्नेह सौजन्याची ही ऋणे कधी फिटत नसतात, पण या सर्व ऋणांचा निर्देश करणे आमचे कर्तव्य आहे. आधीच खूप उशीर झालाय, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कार्यक्रमासाठी आज आपल्या वसईचे मेंढपाळ माननीय आच बिशप साहेब आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. भावपूर्ण आशीर्वाद विधी साजरा केला. हॉस्पिटल विश्वस्त मंडळाच्या वतीने मी बिशप साहेबांचे फार फार आभारी आहे. आम्ही आपल्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला, त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि शेवटी जी देणगी जाहीर केली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. कार्यक्रमासाठी आणि कॅथलॅबचे उद्घाटक मान्य श्री व सौरीजी फलगाव ह्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत, पण एक प्रोसिजर म्हणून तुमचे देखील तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. रेव्हरंड फादर नेल्सन फलगाव आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथीमधून फार दुरून आले आहेत. अतिशय सुंदर असं भाषणात त्यांनी आपल्याला प्रबोधन केलं. फादर आम्ही आपले आभारी आहोत. कार्यक्रमासाठी लाभलेले इतर विशेष अतिथी मान्य आमदार साहेब, मान्य खासदार साहेब, मान्य महापौर डॉक्टर ब्रांटो व बँकेच्या महाव्यवस्थापिका मान्य सो ब्रिजदिना कुटिनो ह्या सर्व विशेष अतिथीचे फार फार आभार. आमचे देणगीदार मान्य श्री सेलिन डिसुजा, डॉक्टर पिल्ले, श्री अंदोली बरबोज ह्यांना देखील अनेक अनेक धन्यवाद. कार्यक्रमात सर्व उपस्थितात प्रबोधित करणारे आमचे ज्येष्ठ विश्वस्त मान्य श्री डॉमिनिक गोन्साल्विस व श्री नाझरेथ कुटिनो ह्यांचीही आम्ही आभारी आहोत. ह्या कार्यक्रमाच्या सक्सेससाठी काम करणारे मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स, साऊंड सर्व्हिस, फोटोग्राफर ह्यांचेही फार फार आभार. लास्ट बट नॉट द लिस्ट माझा सर्व सहकारी वर्ग, फार खूप दिवसापासून ह्या दिवसाची तयारी करत होते. खरोखर आनंद झाला असेल त्यांना कार्यक्रमाचं सक्सेस बघून. तर अ बिग थँक्स टू ऑल ऑफ यू. सर्व देणगीदार व हितचिंतकास पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद. सर्व विश्वस्त मंडळ व पदाधिकारी त्यांच्याशिवाय हा क्षण पाहणे शक्य नव्हतं. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू फ्लोरिना. आणि सर्वात जास्त आभार फ्लोरी मॅडमचे, त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. बिशपांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपण कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करणार आहोत. एक साथ सावधान राष्ट्रगीत सुरू. सिंध गुजरात मराठा.
जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू व्हेरी मच. Thank you.